तुला कोणीतरी बोला येस नो, माझा आवाज येतोय? येस सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट. फर्स्ट ऑफ ऑल मैं एवरी तुम्हाला आय थिंक काल संध्याकाळी मला झाली असेल अचानक. ऍज यू ऑल नो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता सिच्युएशन काय सुरू आहे, तर त्याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही. याच्या पुढे काय करायचं याच्यावरती आपण थोडस चर्चेला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल यू ऑल आर इन 10th स्टँडर्ड. यू वेर यूज टू बी इन 10th स्टँडर्ड, आता तुमची 10वी झालेली आहे. बट द प्रॉब्लेम इज दॅट वी हॅव नॉट रिझल्ट गॉट अ रिझल्ट. आपल्याला रिझल्ट मिळालेला नाहीये. ऑब्व्हियस आता सध्या सुरू आहे आणि हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुम्हाला येत्या काही 15-20-25 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळून जाईल. बट ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की द व्हॉट एव्हर द रिझल्ट वी आर गोइंग टू गेट, आपल्याला जो काही रिझल्ट मिळणार आहे तो रिझल्ट आपल्या एक्झॅक्ट परफॉर्मन्सचा असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही 5-10 एमसीक्यूज लिहून आता फक्त शाळेमध्ये पाठवताय, एखादा थोडा पॅराग्राफ लिहून पाठवताय, अकॉर्डिंग टू दॅट यू विल बी गेटिंग इव्हॅल्युएटेड. ठीक आहे, त्याच्यावरती तुमचं इव्हॅल्युएशन होऊन बऱ्यापैकी यू विल गेट अ गुड स्कोर. जर मला पुढे सायन्सला जायचं असेल, कॉमर्सला जायचं असेल किंवा आर्ट्सला जायचं असेल, तर या कुठल्याही स्ट्रीममध्ये जात असताना आजपर्यंत एक ट्रॅडिशनल मेथड अशी होती की 10वीला पडलेल्या मार्क्सवरती आपण हे डिसिजन घेणार होतो की आपल्याला कुठे जायचंय. जर 50-60-70 रेंज मध्ये पडले तर एखादा विद्यार्थी विचार करतो की चला मी आर्ट्सला जातो, हायली थोडंसं विचार करतो एखादा मी कॉमर्सला जाईन. 70-80 रेंज मध्ये असेल तर बऱ्यापैकी मुलं विचार करतात की आपण कॉमर्सला जाऊ, किंवा एखादा त्यातला मुलगा म्हणतो की नाही मी सायन्सला जाईन. पण त्याच्यावरच्या जी कॅटेगरी असते त्याच्यावरती ज्यांना स्कोर येतो, मी एक ट्रॅडिशनल 10th रेंज बद्दल बोलतोय. ठीक आहे, तर ते सगळे विद्यार्थी विचार करतात की चला आपल्याला सायन्सला जायचंय. पण आता विद्यार्थ्यांच्या सोबतच बरेचसे पालक सुद्धा संभ्रमात असे आहेत की किती स्कोर मिळेल याची आता काही खात्री नाहीये. भले आमच्या विद्यार्थ्यांना 80 मिळाले, 90 मिळाले, 60 मिळाले, इट्स नॉट अ प्रॉपर इव्हॅल्युएशन, सो दे आर एनेबल टू डिसाइड द करिअर. त्यांना त्यांचं थोडंसं अवघड होऊन बसलेलं आहे. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता नॉट लाईक की तुम्हाला 10वीला पडलेलं तुम्ही तुमचं करिअर चॉईस करणार. आय थिंक कोणाला तरी माईक ऑन आहे, म्यूट करा. अमोल करंगे माईक ऑफ करा तुमचं प्लीज. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सायन्सलाच जायचंय, किंवा एखादा विद्यार्थी 90% वाला सुद्धा म्हणतो मला आर्ट्सला जायचंय, मला पुढे जाऊन एमपीएससी यूपीएससीची तयारी करायची. आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जो इस्लामपूरचा आता आपली जिथं ब्रांच आहे तिथं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की भरपूर सारे विद्यार्थी दे आर जस्ट विलिंग टू गो फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड दे आर लुकिंग फॉर एनी आपण ज्याला प्रशासकीय अधिकारी वगैरे म्हणतो अशा पद्धतीमध्ये जाऊन त्यांना आपलं करिअर घडवायचं. ठीक आहे, यस, दॅट इज द बेस्ट ऑप्शन. आपल्याकडे चांगले विद्यार्थी सुद्धा इस्लामपूरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षा क्रॅक करून आपलं करिअर सेट केलेलं आहे. दे आर ऑन अ गुड पोझिशन राईट नाऊ. आज आपण जे डिस्कस करणार आहोत ते 10वी नंतर काय या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर. ठीक आहे, तर लक्षात घ्या मी डायरेक्टली आता सेशनला सुरू करतोय. रोडमॅप काय आहे तो पहिल्यांदा मी तुमच्या समोर ठेवतो, नंतर माझं पूर्ण बोलून झाल्यानंतर जर एखाद्याचा मध्ये डाऊट असेल खूप इम्पॉर्टंट यू कॅन आस्क मी. आणि पूर्ण माझा रोडमॅप कम्प्लीट झाल्यानंतर यू कॅन आस्क युअर ओन क्वेश्चन, तुम्ही तुमचे क्वेश्चन मला विचारू शकता. ठीक आहे, मायसेल्फ प्रोफेसर सागर टकले, आय एम दी मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस इन्स्टिट्यूट दॅट इज युनिक ट्युटोरियल्स मुंबई. आमची पहिली जी ब्रांच आहे दॅट इज इन खारघर, सेकंड ब्रांच इन वाशिम, वी आर हॅव्हिंग इस्लामपूरमध्ये आता सध्या आपली तिसरी शाखा सुरू झाली. ठीक आहे, आय एम अ मॅथमॅटिक्स फॅकल्टी, मी मॅथ्सचा टीचर आहे, मॅथ्सची फॅकल्टी आहो मी. ठीक आहे, आणि गेली 14 वर्ष मी मॅथ्स हा विषय 9वी 10वी सीबीएसई आयसीएसई स्टेट बोर्ड 11वी त्याच्यामध्ये आपण जेई मेन्स ऍडव्हान्स या विद्यार्थ्यांच्यासाठी मी मॅथ्स हा विषय शिकवतोय. ठीक आहे, नाव पे अटेन्शन. ज्यावेळी आपल्याला 10वीचा रिझल्ट मिळतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचे आपल्याकडे 3 स्ट्रीम अवेलेबल आहेत. ठीक आहे, आर्ट हे सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये जास्त वेळ मी घालवला नाही. ठीक आहे, कॉमर्स आणि सायन्स या 3 स्ट्रीम अवेलेबल आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये 11-12 तुम्ही करू शकता. ठीक आहे, 11-12 तुम्ही आर्ट्स मध्ये करू शकता, 11-12 तुम्ही कॉमर्स मध्ये करू शकता, 11-12 तुम्ही सायन्स मधून करू शकता. आर्ट्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय ऑप्शन आहे सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही आर्ट्स मध्ये गेला तर तुम्ही सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड जर प्लेन तुम्ही ग्रॅज्युएशन करत राहिला तर यू विल हॅव अ ऑप्शन ऑफ बी ए. ठीक आहे,
जर बी ए केल्यानंतर तुम्ही ऑब्विसली यू कॅन गो फॉर एल एल बी अँड खूप सारे ऑप्शन्स आहेत आर्ट मधून गेल्यानंतर सुद्धा. आर्ट मध्ये गेल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की आर्ट मधून गेल्यानंतर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये तुमचं असेल एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, एसएससी असेल, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन, ठीक आहे, एसएससी. त्याच्यानंतर आयबीपीएस असेल, आयबीपीएस इज नथिंग बट इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिसेस सिलेक्शन, ठीक आहे, इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन, ठीक आहे, आयबीपीएस, जे बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या काही निवड होतात विद्यार्थी आयबीपीएस एक्झाम थ्रू होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून बऱ्याच अशा काही एक्झाम्स आहेत ज्या एक्झाम तुम्ही काय करता, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असं म्हणणं असतं की आर्ट मधून गेल्यानंतर अभ्यासाला खूप सोपं जातं. ठीक आहे, यस, ऑब्विसली दॅट इज अन एक्सपेक्ट. ठीक आहे, तो एक ऍस्पेक्ट आहे त्याच्या मागचा की तुम्हाला त्याच्यामधून गेल्यानंतर यू कॅन अवेल फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ठीक आहे, त्याचा तुम्हाला इथं फायदा 100% होणार. पण दुसरा मुद्दा लक्षात घेऊयात, कॉमर्स. जर तुम्ही कॉमर्सला गेलात तर कॉमर्सला गेल्यानंतर 11th 12th झाल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थी बीकॉम कम्प्लीट करून घेतात, बीकॉम नंतर ते एमकॉम कम्प्लीट करून घेतात. त्याच पद्धतीनं बी ए केल्यानंतर तुम्ही एम ए सुद्धा करू शकता, एम ए झाल्यानंतर एम फिल करू शकता, एम फिल झाल्यानंतर कोणाला वाटलं पीएच डी करायचं यू कॅन हॅव अ पीएच डी इव्हन. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा एमकॉम झालं, एमकॉम नंतर तुम्ही पीएचडी वगैरे तुमचे कोर्सेस त्या त्या फील्डमध्ये करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला वाटलं बीकॉम नंतर मला जर लॉ मध्ये जायचंय तर इकडून सुद्धा तुम्ही काय करू शकता, एलएलबीची प्रिपरेशन करू शकता. एलएलबी तसं तुम्ही 12th झाल्यानंतर सगळे 5 वर्षासाठी सुद्धा करू शकता. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये जर कोणाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ठीक आहे, यू कॅन अप्रोच मी, यू कॅन कॉल मी, त्यावेळी मी तुम्हाला काय करेल याच्यावरती डिटेलमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती देईन. आता आपण थोडस जाऊयात सायन्सकडे. ठीक आहे, आज जेवढे विद्यार्थी आपल्याला कनेक्ट झालेले आहेत, मॅक्झिमम विद्यार्थी हे जे आहेत ते सायन्स फील्डमध्ये जाऊन आपलं करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, सो वी जस्ट डिस्कस लिटल बिट ब्रॉडली इन दिस फील्ड दॅट इज सायन्स, 11th 12th सायन्स, 11th 12th सायन्स. 11th 12th सायन्स मध्ये जायचं असेल तर सुरुवातीला 10th मध्ये असतानाच आपल्याला या गोष्टींचा विचार करायचा आहे की बाबा मी 11th आणि 12th जर सायन्स हा एखादा फील्ड मी जर घेऊन पुढे जात असेल तर मला कोणते कोणते करिअर ऑप्शन्स माझ्यासमोर अवेलेबल आहेत. बरेच विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एकच काही छोट्या मोठ्या गोष्टी माहिती असेल की चला 12th सायन्स केल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येतं, 12th सायन्स केल्यानंतर मेडिकलला ऍडमिशन घेता येतं, 12th सायन्स केल्यानंतर फार्मसीला ऍडमिशन घ्यायला येतो. आणि या 3 ट्रेंड खूप जास्त पसरलेले आहेत आपले. पण लक्षात घ्या, या 3 फक्त फील्ड सोडून आपल्याकडे आपल्या भारतामध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही चांगले करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर त्या सगळ्या ऑप्शन्स वरती मी बोलणार आहे. प्रत्येक करिअर ऑप्शन जर सिलेक्ट करायचं असेल तर कोणता सिलेबस आपल्याला तयारी करावी लागेल, कोणती एक्झाम आपल्याला द्यावी लागेल, त्या एक्झामसाठी लागणारी तयारी आणि तुमचं त्यासाठी लागणारं टाइम मॅनेजमेंट. आज मी तुमचा कम्प्लीट 1 तास इथून पुढे घेणार आहे. लक्षात घ्या, 11th 12th सायन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे जर 3 विषय प्लस सॉरी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री प्रत्येक वेळी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री हा तुमचा काय असणार आहे 11th 12th कंपल्सरी असणारच आहे. मॅथ्स आणि बायोलॉजी हा तुमचा सिलेक्टिव्ह चॅप्टर आहे, सब्जेक्ट हा तुमचा काय आहे सिलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स घेतला, ठीक आहे, तर मी ते 2 ग्रुप इथं तयार करतो आणि त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याने फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स घेतला, मी आता इथून पुढे या 3 विषयांना मिळून पीसीएम असं म्हणतो. ठीक आहे, पीसीएम ग्रुप याला ग्रुप म्हणतात. बऱ्याच मुलांनी ऐकलं असेल आता पुढच्या तुम्ही 11th 12th विद्यार्थ्यांशी बोलत असताना माझा ग्रुप आहे, माझा ग्रुप 2 आहे. ग्रुप म्हणजे काय की तुम्ही कोणते सब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स. एक जर तुम्ही 3 विषय घेतले, ठीक आहे, इफ यू आर हॅव्हिंग दीज 3 ऑप्शन फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड द सेकंड वन इज फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी. ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी सम स्टुडंट आर देअर ऑर यू ऑल्सो कॅन ऑफ फॉर बोथ ग्रुप. तुम्ही दोन्हीही ग्रुप घेऊ शकता. म्हणजे कोणता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड बायोलॉजी 4 विषय घेऊन तुम्ही 11th 12th सायन्स काय करू शकता, अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मधून जर तुम्ही पुढे गेलात, ठीक आहे, तर तुम्हाला कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ज्यावेळी तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मधून तुम्ही 12th पास आउट होता
ठीक आहे, त्यावेळी पुढे कुठलाही करिअर ऑप्शन जर टेक्निकल कोर्सेसमध्ये, आय एम सेईंग अबाउट टेक्निकल, आय एम नॉट सेईंग अबाउट ट्रॅडिशनल कोर्सेस. आता हे टेक्निकल कोर्सेस काय असतात आणि ट्रॅडिशनल कोर्सेस काय असतात? टेक्निकल कोर्सेसमध्ये येतं तुमचं इंजिनिअरिंग येतं, टेक्निकल कोर्सेसमध्ये तुमचं फार्मसी येतं, टेक्निकल कोर्सेसमध्ये तुमचे बाकीचे जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा डायरेक्ट तुम्ही कोर्स करून एखादा डायरेक्ट जॉब घेऊ शकता एखाद्या कंपनीमध्ये. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर दॅट इज कॉल्ड अ टेक्निकल कोर्स. अँड ट्रॅडिशनल कोर्सेसमध्ये ट्वेल्थ सायन्स झाल्यानंतर पुन्हा तुम्ही काय करू शकता? बीएससी करू शकता. ठीक आहे, पीसीएम घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता? बीएससी बॅचलर ऑफ सायन्स, त्याच्यामध्ये पुन्हा स्पेशलायझेशन आहे. सेकंड थर्ड इयरला गेल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, झूलॉजीमध्ये, बायोमध्ये दोन तीन ऑप्शन, ठीक आहे, मॅथ्स मध्ये दोन ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर तुम्ही रेग्युलर ट्रॅडिशनल कोर्स मध्ये जर उतरायचं झालं तर ट्वेल्थ नंतर तुम्ही सरळ पुन्हा तीन वर्षाचा ऑफिस आहे. बीएससी हा जो कोर्स आहे हा किती वर्षाचा आहे? तीन वर्षाचा. ठीक आहे, याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो. इथं आपण ग्रॅज्युएट होतो, इथे काय होतो? आपण ग्रॅज्युएट होतो. ठीक आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मला ग्रॅज्युएशन नाही करायचं, मला टेक्निकल कोर्स मध्ये जायचं. ठीक आहे, टेक्निकल कोर्स इज नथिंग बट कोणकोणते कोर्सेस होतात टेक्निकल कोर्स मध्ये? तर इंजिनिअरिंग, जसं मी मगाशी सांगितलं, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर्किटेक्चर हा कोर्स सुद्धा टेक्निकल मध्ये मोडतो, प्लॅनिंग मध्ये तुम्ही उतरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक वेगळी एक्झाम आहे जी तुम्ही डिफेन्स मध्ये जाऊन, म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट जॉब त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतो, दॅट इज डिफेन्स, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, दॅट इज एनडीए. तुम्ही एनडीएची एक्झाम जर क्लिअर केला तर तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये सगळं तुम्ही आपल्या एक तर एअरफोर्स, मिलिटरी, ठीक आहे, किंवा नेव्ही, या तीन कोणत्याही एका दलामध्ये जाऊन चांगल्या पदावर नोकरी मिळू शकते. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आता जरा इथं मी जास्त वेळ तुमचा घेणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, ट्वेल्थ सायन्स मध्ये केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? ठीक आहे, लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही एक तर कॉमन एंट्रन्स टेस्ट, दॅट इज सीईटी, जी महाराष्ट्र स्टेट बोर्ड कंडक्ट करतं, अशा ज्या सीईटीच्या एक्झाम असतात, कॉमन एंट्रान्स टेस्ट, बारावी सायन्स झाल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुप असेल तर, ज्यांचा पीसीबी आहे त्यांच्याबद्दल पण मी पूर्ण डिस्कशन करणार आहे, ज्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असा ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांना हा पहिला ऑप्शन, कॉमन एंट्रान्स टेस्ट सीईटी, ही जी भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये कंडक्ट केली जाते. इट इज कंडक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, इट इज कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट. कोणाचं तरी माईक ऑन आहे, प्लीज माईक ऑफ करा. दॅट इज ओंकार तावरे. ओके, सीईटी मधून जर तुम्ही सीईटीची जी एक्झाम आहे त्या एक्झामचं थोडी माहिती तुम्हाला देतो. सीईटी ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम 200 मार्क्सची असते. ऑब्व्हियसली तुमचा ग्रुप कोणता आहे? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. ठीक आहे, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तीन विषयावरती ही परीक्षा होते, जी मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड आहे, एमसीक्यू ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये पीसीएम 200 मार्क्सची एक्झाम असते. किती मार्क्सची एक्झाम असते? 200 मार्क्सची. ठीक आहे, त्याच्यामध्ये फिजिक्स 50 मार्क्स, केमिस्ट्री 50 मार्क्स अँड मॅथ्स 100 मार्क्स. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स. फिजिक्स इज फॉर 50, केमिस्ट्री इज अगेन फॉर 50 मार्क्स अँड मॅथ्स इज अगेन फॉर 100 मार्क्स. लक्षात येते? ठीक आहे, तर 50-50 आणि 100 एकूण 200 मार्कांची परीक्षा असते. पण लक्षात घ्या, याच्या आधी ज्यावेळी ही परीक्षा व्हायची, प्रत्येक वेळी रिझल्ट ज्यावेळी डिक्लेअर व्हायचा त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्ट मार्क्स सांगितले जायचे, तुमच्या रिझल्टवरती मार्क्स यायचे की तुम्हाला 200 पैकी किती मार्क्स मिळालेले. बट फ्रॉम लास्ट फ्यू इयर्स इट्स नॉट लाईक दॅट. द रिझल्ट इज बिंग कन्वर्टेड टू द पर्सेंटाईल. कशामध्ये कन्वर्ट केला जातो? पर्सेंटाईल मध्ये कन्वर्ट केला जातो. ठीक आहे, आता पर्सेंटाईल हा जो मुद्दा आहे आपण लेक्चरच्या सगळ्यात लास्टला बघणार आहोत. आता पर्सेंटाईल हा खूप आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. का तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पर्सेंटाईल म्हणजेच पर्सेंटेज सारखंच काहीतरी आहे का? तर असं बिलकुल नाही आहे. लक्षात घ्या, पर्सेंटाईल हा खूप वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणून मी तुम्हाला या सेशनच्या शेवटी पर्सेंटाईलचा अर्थ काय हा एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगतो. म्हणून तो साईडला लिहून ठेवतोय, जे मुद्दे आपल्या लास्टला थोडे थोडे डिस्कस करायचे. एक झाली सीईटी. अच्छा, या सीईटीची जी एक्झाम आपण देतो त्या सीईटी मधून तुम्हाला ऍडमिशन कुठे कुठे मिळणार आहे? या सीईटीच्या स्कोरवरती तुम्हाला दोन ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. बेसिकली पहिलं आहे इंजिनिअरिंगला, जे स्टेट गव्हर्नमेंटची इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, स्टेट लेवलची इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि दुसरं आहे फार्मसी, अगेन फ्रॉम
स्टेट लेवल बरोबर 200 मार्कांची एक्झाम आहे. ह्या 200 मार्काच्या एक्झाम वरती तुम्हाला इंजिनिअरिंग आणि ऍक्च्युली याच्यातून तुम्हाला अग्रिकल्चरला सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं लक्षात घ्या. ठीक आहे, ऍग्रिकल्चरला जर तुम्हाला ऍग्री फील्ड मध्ये जायचं असेल तर तो सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, तर एक तर तुम्ही ऍग्रिकल्चरल मध्ये जाऊ शकता, इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता, फार्मसी मध्ये जाऊ शकता. पण ऍग्री बद्दल मी नंतर थोड्या वेळेला डिटेल मध्ये तुम्हाला सांगेल कोणते सब्जेक्ट त्याच्यासाठी रिक्वायर्ड असतात. ठीक आहे, तर सीईटी या एक्झाम मधून बेसिकली यू कॅन गो फॉर इंजिनिअरिंग अँड फार्मसी इव्हन फॉर ऍग्रिकल्चर. ठीक आहे, आणि याचं जे मार्किंग सिस्टम आहे ती मार्किंग सिस्टम लक्षात घ्या. फिजिक्स यू विल बी हॅव्हिंग 50 क्वेश्चन्स 1 क्वेश्चन 1 मार्क. केमिस्ट्री अगेन यू विल बी हॅव्हिंग 50 क्वेश्चन 1 क्वेश्चन 1 मार्क लक्षात घ्या. आणि मॅथ्स यू विल बी हॅव्हिंग 50 क्वेश्चन 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. 50×2 यू विल बी हॅव्हिंग 100 मार्क्स फॉर मॅथ्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि फार्मसी असे दोन ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंगचे कोणते कॉलेजेस लक्षात घ्या, याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपल्याकडे स्टेट लेवलमध्ये आहेत आणि काही कॉलेजेस प्रायव्हेट आहेत. तर आता तो मुद्दा आधी इथं कम्प्लीट करूया मग पुढे जाऊया. इंजिनिअरिंगच्या कॉलेजचे कोणकोणते प्रकार आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे, सगळ्यात पहिला येतं गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट कॉलेज. ठीक आहे, व्हॉट इज दिस गव्हर्नमेंट कॉलेज? सिंपल, गव्हर्नमेंट कॉलेज काय आहे? दीज आर द प्रोजेक्ट विच इज रन बाय गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट ज्या प्रोजेक्टना फंडिंग करतं किंवा स्टेट गव्हर्नमेंट ज्या प्रोजेक्टना फंडिंग करून त्या संस्था चालवली जाते स्टेट गव्हर्नमेंटकडून स्वतःकडून, त्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो. फॉर अन एक्झाम्पल, तुमच्या बाजूला कराडमध्ये कराड गव्हर्नमेंट, कराड पॉलिटेक्निक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज येते. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो मी तसं. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रेफरन्स जर कोणाला स्टेट बोर्डच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं असेल तर त्यांचा सगळ्यात पहिला प्रेफरन्स काय असायला पाहिजे? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये कॅम्पसमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी कॅम्पसमध्ये सिलेक्ट होतात. ठीक आहे, हे झालं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. ठीक आहे, हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस तिथल्या लोकल युनिव्हर्सिटीला कनेक्टेड असतात. सेकंड ऑप्शन इज ऑटोनॉमस. व्हॉट इज दिस ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज? हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. ऑटोनॉमस ज्याला आपण मराठीत स्वायत्त म्हणतो. आरती, अच्छा तुझा डाऊट आहे कॉमर्स मधून ऍग्रिकल्चर करता येईल का? ठीक आहे, डोंट वरी, आय गेट बॅक टू यू. ठीक आहे, सांगेन मी बोला, फक्त हा मुद्दा मी एक कम्प्लीट करत जातो. नंबर दोन, ऍटोनॉमस. ऍटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजचा अर्थ काय? ऍटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस आर द कॉलेजेस, असे कॉलेजेस असतात त्या कॉलेजला कोणत्याही प्रकारचं युनिव्हर्सिटीचं सिलॅबसचं किंवा एक्झामचं बंधन नसतं. स्वायत्त कॉलेजेस असतात जे कॉलेजेस स्वतःचा पेपर स्वतःच डिझाईन करून स्वतः चेक करत असतात आणि त्यांना ती क्वालिटी, त्यांची एज्युकेशन क्वालिटी मेंटेन करायची असते, ती त्यांनी त्याच्या आधी केलेली असते, म्हणून त्यांना हा दर्जा दिला जातो. दॅट इज कॉल्ड एज ऍटोनॉमस कॉलेजेस. फॉर अन एक्झाम्पल, इस्लामपूरमध्ये RIT राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दॅट इज अन ऍटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस. आजच्याला जे अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, दॅट इज ऑल्सो अन ऍटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज. सांगलीचं जे आपलं वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज आहे, दॅट इज ऑल्सो अन ऍटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज. ठीक आहे, तर ऍटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस, दीज कॉलेजेस आर ऑल्सो रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेजेस. ठीक आहे, आणि याच्यानंतर तीन नंबरला येतात प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. ठीक आहे, याच्यानंतर कोणते येतात? प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे मी आता जी नावं घेतली याच्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला जे कॉलेजेस दिसतात, ठीक आहे, ते कशामध्ये मोडतात? प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मोडतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला ज्यांनी स्टेट लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आहे त्यांनी लक्षात घ्या. माझा आवाज येत नाहीये, माझा आवाज येतो का जरा सांगा मला पटकन, एम आय ऑडिबल? हो सर येतोय. ओके ओके, माइक ऑफ करा. साक्षी तेजस्वनी मेटकरी, माइक ऑफ करा. ओके, तर गव्हर्नमेंट कॉलेजला जाण्याचा फायदा काय की तुमचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन खूप लवकर होईल, यू विल गेट अ गुड सॅलरी, बऱ्यापैकी चांगली सॅलरी आपल्याला इथं मिळू शकते. ऑटोनॉमस कॉलेजला गेल्यानंतर ऑलमोस्ट इक्विवेलेंट तुमचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन होण्याचे, चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप छान असतात, चांगले असतात, आणि इथलं पॅकेज सुद्धा बऱ्यापैकी असतं. मी एक्झॅक्ट काउंट सांगणार नाही किती पॅकेज आहे का, तर हे पॅकेज दरवर्षी काय होत राहतं, थोडंफार कमी होतं मार्केटच्या इन्फ्लेशन रेटनुसार. ठीक आहे,
आणि प्रायव्हेट कॉलेजेस, या प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये सुद्धा काही चांगले कॉलेजेस आहेत. मी असं म्हणत नाही की सगळेच कॉलेजेस खराब असतात, सगळे कॉलेज चांगलेच असतात. मुद्दा येतो कुठे, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जर गेला तर शेवटी आपण ज्यावेळी तिथून पासआउट होतो 4 वर्षानंतर, हा जो इंजिनिअरिंगचा कोर्स आहे हा किती वर्षाचा आहे, 4 वर्ष इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. ज्यावेळी 4 वर्षानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करून बाहेर पडता, बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीचा जॉब मिळतो, तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये जॉब मिळतो, तुम्हाला किती पॅकेज मिळतं, ठीक आहे, तुम्हाला कोण, पुष्कराज विच ग्रुप आर कंपल्सरी फॉर पीसीबी अँड पीसीएम, क्वेश्चन थोडासा चुकीचा बेटा तुझा, मी तुझ्यापर्यंत येईल. कोणत्या पद्धतीचा जॉब मिळतो आणि त्यात मिळणारं पॅकेज किती आहे, ठीक आहे, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. का तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये कितीही छान राहिला, 4 वर्ष खूप मजा केली, इंजिनिअरिंग केलं, तुम्हाला भरपूर स्कोर आला, मार्क्स चांगले मिळाले, यु विल गेट अ डिस्टिंक्शन, अँड यू आर आफ्टर ऑफ ऑल यू आर नॉट हॅव्हिंग जॉब इन युअर हँड, दॅट डझंट मेक एनी सेन्स. जर तुम्हाला त्याच्यानंतर जॉब असत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही, ठीक आहे. त्यामुळे यांचे जे रँकिंग्स असतात, ठीक आहे, या काय केल्या जातात, आपल्या जॉबला खूप महत्वाचे असतात. आता अजून रँकिंग सिस्टम आहे त्याच्यावर तुम्ही नंतर येईल. हा झाला इंजिनिअरिंगचा स्टेट लेवल, जे तुम्हाला कोणत्या एक्झाम मधून मिळणार आहे, सीईटी. सीईटी द्यायची असेल तर तुमच्याकडे कोणता ग्रुप असायला पाहिजे, पीसीएम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सोबत तुम्हाला मराठी इंग्लिश त्याच्यानंतर जिओग्राफी वगैरे हे सब्जेक्ट असणार आहेत, टोटल 6 सब्जेक्ट असणार आहेत, ठीक आहे. जर तुम्ही पीसी बी घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा मराठी इंग्लिश जिओग्राफी तुम्ही काही सिलेक्टिव्ह सब्जेक्ट असतात ते घेऊ शकता. आणि ठीक आहे, तर ही झाली सीईटी. लक्षात घ्या, आता खूप महत्वाचा मुद्दा सुरू करतो. हे झालं सीईटी नंतर मिळणारे ऍडमिशन, त्याच्यासाठी लागणारे मार्क्स, त्याच्यासाठी असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज. नाउ द नेक्स्ट इज खूप महत्वाची एक्झाम आहे, दॅट इज कॉल्ड एज जेईई, जॉईंट एंट्रान्स एक्झाम, ठीक आहे. याचा लॉन्ग फॉर्म काय आहे बघा, जॉईंट एंट्रान्स एक्झाम. आणि ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम इंडियामधली सगळ्यात टफ आणि खूप कॉम्प्लेक्स अशी एक्झाम कन्सिडर केली जाते, ठीक आहे. आता म्हणताना म्हणतात सगळ्यात टफ, पण इट्स नॉट लाईक की ती मुलं कधी क्रॅकच करू शकत नाही, असं कधी होत नाही. ऑब्व्हियसली त्यालाही क्रॅक करणारे विद्यार्थी आहेत, तर त्या परीक्षेचा दर्जाच कसा आहे. जॉईंट एंट्रान्स एक्झाम आणि ही जॉईंट एंट्रान्स एक्झाम, तुमचा जर पीसीएम हा जर ग्रुप असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. जॉईंट एंट्रान्स एक्झाम ही टिपिकली मेड फॉर इंजिनिअरिंग, मॅक्झिमम इंजिनिअरिंग, ठीक आहे. याचा स्कोर युज करून तुम्ही कोणत्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकता, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. आता तुम्ही म्हणाल याच्यात, मग याच्यात फरक काय, सुरुवात इथून करूयात आपण. जॉईंट एंट्रान्स एक्झाम आणि सीईटी या दोन परीक्षांमध्ये काय फरक आहे. मी मगाशी खूप वेळा शब्द वापरला जॉईंट एंट्रान्स एक्झाम, सॉरी सीईटी, कॉमन एंट्रान्स टेस्ट ही जी असते, इट इज कंडक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, ज्याला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जर कंडक्ट केलं तर आपण त्याला एमएचसीईटी म्हणतो, एमएचसीईटी, ठीक आहे, महाराष्ट्राची सीईटी, महाराष्ट्र कॉमन एंट्रान्स टेस्ट, ठीक आहे. जर ही गुजरातने केली तर जीएसईटी, एमपीने केली, मध्य प्रदेशने तर एमपीसीईटी, लक्षात येते, कर्नाटक गव्हर्नमेंटने केली तर केएसईटी. प्रत्येकाची सीईटी वेगळी होते, त्यांच्या त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, त्या राज्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्हाला ह्या स्कोरवरती ऍडमिशन मिळतं. मग मला सांगा, तुम्ही राहताय सांगली डिस्ट्रिक्टमध्ये, यू आर इन इस्लामपूर, यू आर इन शिराळा, यू आर इन आष्टा, यू आर इन वाळवा, ठीक आहे, आणि तुम्हाला जायचंय कर्नाटकमध्ये एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर तुम्हाला सांगा सीईटीच्या स्कोरवरती ऍडमिशन मिळेल का, तुमचं लॉजिक काय सांगतं, कोणीतरी उत्तर द्या ना मला. इट हॅज टू बी लिटल बिट इंटरॅक्टिव्ह. नाही येणार ऑब्व्हियसली का, तर ही एक्झाम कोणी कंडक्ट केली, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने, ठीक आहे. मग महाराष्ट्राच्या रिझल्टवरती कर्नाटका तुम्हाला ऍडमिशन देईल का, ऑब्व्हियसली नॉट. कर्नाटकचा स्टेट गव्हर्नमेंट काय म्हणेल, तुम्ही आमची सीईटी घ्या, ठीक आहे. बट इज इट पॉसिबल तीच परीक्षा एका वेळी आपल्याला दोन ठिकाणी देणं पॉसिबल होणार आहे का, ऑब्व्हियसली नॉट. त्याच्यासाठी एक ऑप्शन आहे, दॅट इज जॉईंट एंट्रान्स एक्झाम. ही एक्झाम नॅशनल लेवलवरती कंडक्ट केली जाते. ही एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, नॅशनल लेवलला, आणि इट इज कंडक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. इट इज कंडक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, लक्षात येते सगळ्यांच्या, सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर. केंद्र शासनाकडून ही परीक्षा कंडक्ट केली जाते. डेफिनेटली जर केंद्र शासनाकडून कंडक्ट केलेली परीक्षा आहे तर ती सगळ्या राज्यांना लागू होईल, ठीक आहे. मग ही जी जॉईंट एंट्रान्स एक्झाम आहे, ह्या एक्झामचा जो स्कोर असतो तो स्कोर तुम्ही कशासाठी वापरू शकता, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी वापरू शकता. आता याच्याबद्दल थोडेसे डिटेलमध्ये जाऊयात. आज भरपूर सारे इन्स्टिट्यूट्स आहेत, इव्हन तुमच्या आपल्या लोकल एरियामध्ये इस्लामपूरमध्ये सुद्धा मी बघितलं, ज्यावेळी मी आलो, ऑलमोस्ट इच अँड एव्हरी कॉलेजेस हॅव स्टार्टेड देअर ओन इन्स्टिट्यूट्स अँड अकॅडमी, ठीक आहे. आणि
ते अकॅडमिक कशासाठी असतात का, तर तुम्हाला काय व्हावं की तुम्ही 2 वर्ष 11-12 सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, तुम्ही जॉईंट एंट्रान्स एक्झाम मध्ये चांगल्या रँकिंग मध्ये यावं, आणि चांगल्या रँकिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना फक्त डोक्यात एकच माहिती आहे की जेई नंतर आयआयटी ला ऍडमिशन मिळतं. ठीक आहे, लक्षात घ्या, जेई नंतर पटकन आयआयटी ला ऍडमिशन मिळत नाही आणि जेई नंतर फक्त आयआयटी हा एक ऑप्शन आहे असंही नाही. लक्षात घ्या, जॉईंट एंट्रान्स एक्झाम ही जी एक्झाम असते ही एक्झाम वर्षातून 2 वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये घेतली जाते. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही एक्झाम जशा आपण एमपीएससी यूपीएससी तुम्हाला माहिती असेल, एक प्रिलियम असते, मग एक मेन्स असते, मग प्रिलियम आधी क्लिअर झाल्यानंतर मग मेन्स क्लिअर करा, मग तुम्हाला कुठेतरी इंटरव्ह्यू नंतर जॉब मिळेल. तसं जेई मध्ये एक पहिला एक पहिली जी एक्झाम होते त्याला म्हणतात मेन्स, जेई मेन्स. सगळ्यांच्या लक्षात येते, टप्प्याटप्प्याने एका मुद्दा लक्षात घेत झाला. जर इथंच पॉईंट एखादा नाही समजला पटकन मला विचारा त्याच पॉईंट बद्दल. जेई मेन्स पहिली एक्झाम होते. ठीक आहे, आणि ही जर एक्झाम तुम्ही क्रॅक केली, ठीक आहे, तुम्ही जर क्वालिफाय केली तर तुम्हाला त्याच्यानंतर दुसरी एक्झाम द्यावी लागते, ती आहे जेई ऍडव्हान्स. जेई ऍडव्हान्स, ठीक आहे. आता यात बऱ्याच गोष्टी अजून शिल्लक आहेत, लक्षात घ्या. जेई मेन्स ही जी एक्झाम असते या एक्झाम मध्ये पुन्हा बघा, पुन्हा वरतीचा कुठे आहोत आपण, पीसीएम, म्हणजे पीसीएम वरतीच आपण अजून बोलतोय. म्हणजे मेन्स ही जी एक्झाम आहे याच्यामध्ये 3 विषय असणार आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. 11-12 जे तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ शिकलेला आहात, बरोबर, या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या 3 विषयावरती ही परीक्षा होते. याच्यामध्ये फिजिक्सचे 25 प्रश्न, केमिस्ट्रीचे 25 प्रश्न आणि मॅथ्सचे 25 प्रश्न असतात. लक्षात घे मी काय म्हणतोय. ठीक आहे, फिजिक्सचे किती प्रश्न असणार? 25. केमिस्ट्रीचे किती प्रश्न असणार? 25. आणि मॅथ्सचे किती प्रश्न असतील त्या एक्झाम मध्ये? 25. आणि प्रत्येक प्रश्न हा ठीक आहे, फिजिक्स फॉर 20 मार्क्स, केमिस्ट्री फॉर 20 मार्क्स, सॉरी 20 क्वेश्चन अँड मॅथ फॉर अगेन 20 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्सचा आहे, तर याला किती आले? 100. याचे पुन्हा मल्टीप्लाय बाय 400, याचे पुन्हा मल्टीप्लाय बाय 400, तर ही टोटल जी एक्झाम आहे इट इज फॉर 300. ही जी एक्झाम आहे दिस इज फॉर 300 मार्क्स. ही जी जेई मेन्सची एक्झाम होते ही किती मार्काची असते? 300 मार्कांची असते. आता मी थोडासा हा पार्ट यातला रफ करतोय, का तर बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहेत. मी पुन्हा एकदा येतो. जेई मेन्स बद्दल आपण बोलतोय, ठीक आहे. फिजिक्स 25 क्वेश्चन, केमिस्ट्री 25 क्वेश्चन अँड मॅथ 25 क्वेश्चन. पर क्वेश्चन 4 मार्क्स, यू विल बी हॅव्हिंग 100 मार्क्स. पर क्वेश्चन 4 मार्क्स, अगेन यू विल बी हॅव्हिंग 100 मार्क्स. पर क्वेश्चन 4 मार्क्स, अवेलेबल आहे 100 मार्क्स. अशी टोटल किती मार्कांची परीक्षा होते? 300 मार्कांची परीक्षा असते. ड्युरेशन किती आहे या 2 एक्झाम मधला? ठीक आहे अर्पिता, या ज्या 2 एक्झाम आहेत त्याचं ड्युरेशन आता तुम्हाला 1 मिनिटामध्ये लक्षात येईल. का तर पहिली एक्झाम ही एकदा होत नाही. खूप छान प्रश्न होता की ड्युरेशन या 2 मधलं किती आहे. जी मेन्स बद्दल मी बोलतोय, त्यानंतर जी ऍडव्हान्स द्यायचे त्याच्यामध्ये अंतर किती आहे. तर मेन्स ही परीक्षा एकदाच होत नाही, ही वर्षातून 4 वेळा होते. लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता क्वेश्चन बरोबर होता तिथं की बाबा एकदा मेन्स होईल क्लिअर झाली की आपण ऍडव्हान्सला जाऊन, नाही. ठीक आहे, त्या परीक्षा वर्षातून 4 वेळा ठेवल्या जातात. ठीक आहे, ही जी एक्झाम आहे ही वर्षातून 4 वेळा ठेवण्याचं कारण काय, इथून आपण सुरुवात करूयात. मी ज्यावेळी जेई हा शब्द घेतला, मी सांगायला सुरुवात केली, त्याचवेळी मी तुम्हाला म्हटलं होतं इट इज वन ऑफ दी रेप्युटेड अँड टफ एक्झाम इन इंडिया. इंडियामधली एक रेप्युटेड आणि बऱ्यापैकी टफ एक्झाम आहे. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीचं आणि प्रॉपर प्रिपरेशन असावं लागतं, खूप डेडिकेशन असावं लागतं. दिवसाचे 10-12 तास तुमचे त्यात सेल्फ डेडिकेशन असावं लागतं. ठीक आहे, तर या परीक्षा एवढा अभ्यास करून सुद्धा बरीच मुलं आणि आपल्या शक्यतो खेड्यागावातली आपल्या पट्ट्यामधली जी मुलं आहेत सीईटीवर जॉब आउट ऑफ स्टेट भेटतं का? येस ऑब्व्हियसली, सीईटी दिल्यानंतर तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड पण जॉब करू शकता, त्याचा काय प्रॉब्लेम.
सीईटी दिल्यानंतर तुम्हाला आधी ऍडमिशन घ्यायचंय कॉलेजमध्ये, तिथं तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचंय, मग तुम्हाला जॉब ऑल ओव्हर वर्ल्ड आहे. ठीक आहे. हा तर मी या मुद्द्यावरती होतो की तुम्हाला चार परीक्षा द्यायच्या असतात. चार वेळा का द्यायची मेन्स? ही जी मेन्स आहे याचं आधी कारण सांगतो. लक्षात घ्या, बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्या भागामध्ये जर रुरल एरियामध्ये जर गेलो आपण, जरा खेड्यापाड्यामध्ये गेलो किंवा थोडस मागास भागामध्ये जर आपण, आय आय टी मध्ये सिलेक्शन होत नाही. आय आय टी नसतं, एन आय टी नसतं, ट्रिपल आय टी नसतं, बीट फिलानी नाही आहे, त्याच्यानंतर बी ट्रिपल आय टी नाही आहे. तर अशा ज्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहेत ह्या सगळ्या, असे आपण नाव सुद्धा ऐकले नसतं की एवढे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आय आय टी सोडलं तर याच्या पॅरलेल एवढे चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, बरोबर. पण आपल्याला हे माहितीच नाही पडत, आणि आपल्या भागातली तर मुलं या परीक्षेत खूप 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 कमी सिलेक्ट होतात. ठीक आहे. मग याचं कारण काय? त्यावेळी गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की बाबा मुलांना या परीक्षेची तयारी कशी करावी याचं योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा मुलांना इनफ टाईम भेटत नसल्यामुळे ही मुलं आपली काय करू शकत नाहीये, त्या परीक्षा क्रॅक करू शकत नाही. फक्त बोर्डचा अभ्यास करून ही परीक्षा पास होणं सोपं नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय दिले? चार ऑप्शन प्रोव्हाइड केले गव्हर्नमेंट. याच्या आधी मागच्या मागच्या वर्षी म्हणजे 2019 पर्यंत दे यूज टू गिव्ह टू अटेम्प्ट, दोन अटेम्प्ट होते पहिली परीक्षा क्रॅक करायला. आता ह्या दोनचे किती केले? चार अटेम्प्ट केलेले. ठीक आहे. पहिल्यांदा ही एक्झाम तुम्ही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये देऊ शकता. ठीक आहे. फेब्रुवारीच्या सेकंड थर्ड संडेला अवेलेबल होतो, तुमचा स्लॉट अवेलेबल होतो. त्यानंतर मार्च, त्यानंतर एप्रिल आणि त्यानंतर मे. कंटिन्यू चार महिने, चार महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी, म्हणजे प्रत्येक रविवारी नाही आहे, महिन्यातल्या एका रविवारी तुम्हाला ते डेट दिले जातात. एक एक महिन्याचं अंतर ठेवलं जातं. फेबमध्ये ज्या दिवशी असेल बरोबर एका महिन्याने मार्चमध्ये, बरोबर एका महिन्याने एप्रिलमध्ये, बरोबर एका महिन्याने मे मध्ये ती परीक्षा घेतली जाते. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आला, सर मेन्स क्लिअर करायला चार वेळा? इट्स नॉट कंपल्सरी, पे अटेन्शन. हे चार अटेम्प्ट तुम्हाला दिलेले आहेत, चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, पैकी तुम्ही कुठलीही एक परीक्षा देऊ शकता याची, म्हणजे कुठल्याही एक अटेम्प्ट करू शकता. एखाद्याला वाटलं सर मी एप्रिलला माझी तयारी होईल, मी एप्रिलला देतो. एखाद्याला वाटलं सर नाही माझे प्रिपरेशन व्हायला मला मे उघडेल, ठीक आहे, मी मे मध्ये प्रिपरेशन करू शकतो. तर काय होईल मग? तुम्ही मे मध्ये हे प्रिपरेशन करा, मेल एक्झाम द्या. एखाद्याला वाटलं मला ट्राय करायचं, माझी तयारी किती झाली, मी फेबला जाऊन बघतो. ठीक आहे. अजून एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही एकदाच नाही, तुम्ही दोन वेळा देऊ शकता, तीन वेळा देऊ शकता, चारही वेळा ही परीक्षा देऊ शकता. लक्षात आलं? मग एखाद्याला ट्राय करायचं असतं, दॅट इज कॉल्ड अ सेल्फ असेसमेंट. आपण म्हणूया सेल्फ असेसमेंट जर करायची असेल तर तुम्हाला हे चार ऑप्शन अवेलेबल आहेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला या चारही एक्झामची 600-650 रुपये पर एक्झाम फी असते फक्त. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फीज जास्त नसतात परीक्षांच्या. तर ह्या ज्या फीज असतात ह्या तुम्हाला तीन वेळा म्हटलं तर तीन वेळा भरायची, चार वेळा म्हटलं तर चार वेळा, एकदा तर एकदा भरायची. जर तुम्ही फेबमध्ये एक्झाम दिले देन यू गॉट टू नो की नाही बाबा माझी रँकिंग कमी येते किंवा माझी ह्या सब्जेक्टची तयारी कमी पडते. आपण भैया घेऊन येतेच का आपण जाऊ मुखिला सर आवाज आहे ना सर काय झाले? येतो ना? क्लिअर आहे ना? ठीक आहे. तर चार वेळा काय करू शकता तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि आपला बेस्ट स्कोर तुम्ही काय करू शकता कन्सिडर करू शकता क्वालिफाय फॉर ऍडव्हान्स, ऍडव्हान्सला क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे.
लक्षात घ्या, एक जनरली मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो, का तर याचं जे कट ऑफ असतं दरवर्षी फिक्स नसते बाबा, पहिले या 300 पैकी 280 वरचे सगळे सिलेक्ट करू किंवा 220 वरचे सगळे सिलेक्ट करू असं काही नसतं, ठीक आहे. हे दरवर्षीच्या मुलांच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड असते की यांचा कट ऑफ कसं लागेल. तर मी एक जनरल आयडिया देतो तुम्हाला की अंदाजे कितीपर्यंत याचं कॅल्क्युलेशन बसतात. समजा तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल, मी फक्त ओपन बद्दल सांगतो तुम्हाला, ठीक आहे. ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला सब्जेक्ट मध्ये पर सब्जेक्ट मिनिमम 10% मार्क्स आले पाहिजेत. पर सब्जेक्ट लक्षात घ्या, खूप व्यवस्थित लक्षात घ्या, पर सब्जेक्ट तुम्हाला मिनिमम 10% मार्क्स आले पाहिजेत. एका सब्जेक्टला किती मार्क्स दिसतायत इथे बोला कोणीतरी, एका सब्जेक्टला किती मार्क्स दिसतायत? 100, ठीक आहे. 100 पैकी 10% म्हणजे झाले किती? 10 मार्क्स. म्हणजे फिजिक्सचे 10, फिजिक्सला मिनिमम 10 पाहिजेत, केमिस्ट्रीला मिनिमम 10 पाहिजेत, आणि बायोला सुद्धा मिनिमम तुम्हाला मार्क्स किती आले पाहिजेत? 10. सॉरी, मॅथ्स साठी, आपण मॅथ्स बद्दल बोलतोय, बायो बद्दल अजून आपलं डिस्कशन बाकी आहे, लक्षात घ्या. फिजिक्स साठी 10, केमिस्ट्री साठी 10, आणि मॅथ्स साठी तुम्हाला 10. इट्स नॉट लाईक दरवर्षी 10 पाहिजेत, कधी कधी ते कमी पण येतं. समजा एखादी परीक्षा टफ झाली, कधी कधी परीक्षा खूपच टफ होऊन जाते, ठीक आहे. जर परीक्षा टफ असेल, क्वेश्चन खूप टफ असतील, तर ह्या जो क्रायटेरिया आहे 10, 10, 10, अचानक 8, 9 पर्यंत वर पण येतो, तो तुम्हाला माहिती नाही. तो नंतर ती कमिटी आहे, ठीक आहे, जेईई मेन्स ची, ती डिसाइड करते की यावेळी कट ऑफ आपण 10 वर लावूया, 9 वर लावूया की 8 वरती लावूया, डिपेंड ऑन दी लेवल ऑफ क्वेश्चन. जर टफ असेल तर कमी येतं, इझी क्वेश्चन असतील तर हा वरती जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 100 पैकी 10 मार्क्स पडलेच पाहिजेत. आता विचार करा, 100 पैकी 10 मार्क्स पडले पाहिजेत तर तुम्ही क्वालिफाय होणार आहात. बघा, 100 पैकी 10 मार्क्स पडणं सुद्धा किती डिग्रीचं म्हणणार आहे. यस, कोणाचं काही डाऊट? कोणाचा आवाज येतोय? ठीक आहे, फिजिक्स 10, केमिस्ट्री 10, मॅथ्स 10, आणि ओव्हरऑल असं नाही की तुम्हाला फक्त प्रत्येकाचे 10, 10, 10 पडून चालतील. ओव्हरऑल जे असते पीसीएम, हे तिन्ही मिळून तुम्हाला 35% मार्क्स आले पाहिजेत. 35% म्हणजे तुम्हाला 105 मार्क्स आलेच पाहिजेत. 300 तुम्हाला हे इट्स नॉट फिक्स की 105 आले पाहिजेत वगैरे असं काही नाही, ठीक आहे. इट मे बी 100, इट मे बी 95, इट मे बी 110, इट मे बी 115 and 21, ठीक आहे. पण एक अंदाजे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो की तुमचं टार्गेट मिनिमम 105 असलं पाहिजे. जर तुम्ही 105 मार्क्सच्या वरती जर गेला, 105 मार्क्सच्या वरती जर गेला, तर तुम्हाला मात्र तुम्ही जेई मेन्स क्लिअर केलेली आहे, तुम्ही आता ऍडव्हान्सची तयारी करू शकता, ठीक आहे. याच्यामध्ये कॅटेगरी आहेत, SC ST आहे, ईडब्ल्यूसी इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आता आहे, OBC आहे, यांचे पर्सेंटेज थोडे थोडे कमी, म्हणजे तिथे 9% आहे, कुठे 5% आहे, ठीक आहे, कुठे इथं 10 ठिकाणी 8 असेल, इथं 6 असेल, इट डिपेंड. म्हणून मी त्या गोष्टी बाकीचे डिस्कस नाही करणार. आपलं टार्गेट असलं पाहिजे 35%, म्हणजे आउट ऑफ 300 वी हॅव टू गेट 105 मार्क्स. मग तुम्ही काय करणार, ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर इथून ज्यावेळी तुम्ही पास होऊन पुढे जाणार, त्यावेळी ही एक्झाम तुमची जूनच्या आसपास ऍडव्हान्सची एक्झाम होते. जूनच्या आसपास तुमची कोणती एक्झाम होणार आहे? ऍडव्हान्सची एक्झाम होणार आहे. आणि या ऍडव्हान्सच्या एक्झाम मध्ये जे विद्यार्थी क्रॅक करतील, अशा पहिल्या 12 ते 13 हजार विद्यार्थ्यांना, ऑलमोस्ट 13,000 काउंट आहे हा, किती 13,000 विद्यार्थ्यांना कुठे ऍडमिशन मिळतं रे? IIT ला ऍडमिशन मिळून जाते, ठीक आहे. यात पण ऍडव्हान्स क्लिअर, आधी तुम्हाला मेन्स क्लिअर करायचे, मेन्स क्लिअर केल्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स क्लिअर करायचे, आणि ऍडव्हान्स क्लिअर केल्यानंतर जवळजवळ 13,000 विद्यार्थ्यांना IIT च्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. IIT चे टोटल 23 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. टोटल किती कॉलेजेस आहेत? 23. एक एक मुद्दा क्लिअर करत जातो, 23 इंजिनिअरिंग IIT कॉलेजेस आहेत, ठीक आहे. 23 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दर वर्षाला जवळजवळ 13 ते 13,500 सीट्स अवेलेबल असतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये 13,500 वर बसायचं, लक्षात येतंय. टॉप 13,000 मध्ये तुम्हाला यायचं, मग तुम्हाला IIT ला ऍडमिशन मिळायचं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, चला ठीक आहे, मी इथं इकडे आलो, ही मी मेन्सची एक्झाम दिली, ही मेन्सची एक्झाम दिली, मी ऍडव्हान्स क्लिअर नाही झालो, तयारी खूप केली आहे, टॅलेंट आहे, ऍडव्हान्सच क्लिअर नाही झालं, करायचं काय? मग मला IIT ला ऍडमिशन मिळणार नाही का? ऑब्व्हियसली मिळणार नाही, पण यू विल बी गेटिंग ऍडमिशन इन इक्विव्हॅलेंट कॉलेजेस. जसं मी मगाशी म्हटलो, जेई मेन्स या स्कोरवरती जसं तुम्ही IIT ला ऍडमिशन घेऊ शकता, तसं, सॉरी, मेन्स झाल्यानंतर ऍडव्हान्स झाल्या, सॉरी, मेन्स केल्यानंतर ऍडव्हान्स केल्यानंतर IIT ला घेऊ शकता, पण डायरेक्ट जेई मेन्स वरती तुम्ही IIIT, लक्षात घ्या, IIIT इज वन ऑफ द रेप्युटेड इन्स्टिट्यूट इन इंडिया,
जसे आयआयटीचं नाव आहे तसंच ट्रिपल आयटी आहे. ट्रिपल आयटी इज नथिंग बट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IIIT. बरोबर आयटी मध्ये आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड हे कॉलेजेस सगळे इन्स्टिट्यूट उभा केलेले आहेत. ठीक आहे, ट्रिपल आयटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ट्रिपल आयटी असेल, एनआयटी असेल. लक्षात घ्या, एनआयटी तर खूप भयानक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे. आयआयटीच्या ऑलमोस्ट इक्विवेलेंट आहे. म्हणजे सर तुम्ही एनआयटी मधून, लक्षात घ्या, तुम्हाला त्यासाठी ऍडव्हान्स क्लिअर करायची गरज आहे का? अजिबात नाही. तुम्ही फेब, मार्च, एप्रिल, मे चार पैकी कुठले एक्झाम दिले असतील त्यातला जो टॉपचा स्कोर असेल तो स्कोर कन्सिडर करून तुम्ही कुठे जाऊ शकता? एनआयटीला जाऊ शकता. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, एनआयटीला गेल्यानंतर जर तुम्ही सक्सेसफुली चार वर्ष इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तर तुमचं ऑन एन एव्हरेज पॅकेज 5 to 12 lakh रेंजमध्ये. ठीक आहे, 5 to 12 lakh म्हणजे जवळजवळ 50 to 1 lakh सुरुवातीचं एव्हरेज पॅकेज आहे. आणि इफ यू आर एक्स्ट्राऑर्डिनरी तर त्याच्यावरती सुद्धा पॅकेजेस मिळतात तिकडे. ठीक आहे, ट्रिपल आयटी आहे, एनआयटी आहे, अजून बरेच असे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जसं की BIIIT आहे. BIIIT काय आहे? भुवनेश्वर जे कुठं आहे, आसाममध्ये काहीतरी आहे. बरोबर, भुवनेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी. इंडस्ट्रियल फील्ड मध्ये जर कोणाला जायचं असेल, इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी मध्ये जर जायचं असेल तर हे कॉलेजेस खूप रेप्युटेड कॉलेज आहे. हे एनआयएफ मध्ये एनआयआरएफच्या 24व्या रँक वरती आहे. आता एनआयआरएफ काय असतं? नॅशनल एनआयआरएफ ही जी संस्था आहे, ही संस्था काय करते, तुमच्या कॉलेजचा दर्जा काय आहे हे दर्जा ठरवण्याचं काम या संस्थेचं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. तर ही जी संस्था आहे, ही संस्था काय करते, देशातल्या प्रत्येक कॉलेजचे एक रँकिंग ठरवते. त्या कॉलेजचा एरिया किती आहे, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्या कॉलेजचा स्टाफ कसा आहे, त्या कॉलेजच्या स्टाफचं क्वालिफिकेशन काय आहे, त्या कॉलेजला कसले विद्यार्थी येतात, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज पॅकेज काय आहे, त्या कॉलेजची क्लासरूम कशा आहेत, त्या कॉलेजची लायब्ररी कशा आहे, त्या कॉलेजची लॅब कशी आहे, त्या कॉलेजचं कॅन्टीन काय आहे, त्या कॉलेजचा ऍव्हरेज पॅकेज काय आहे, त्या कॉलेजची मार्केटमध्ये ब्रँड व्हॅल्यू काय आहे, याच्यावरती काय होतं, एनआयआरएफ त्यांना रँकिंग देतं. या रँकिंगमध्ये एक नंबरला तुमचं आयआयटी दिल्ली आहे, एक नंबर आयआयटी दिल्ली एक नंबरला आहे, दोन नंबरला आहे आयआयटी मद्रास. ठीक आहे, तीन नंबरला आहे आयआयटी बॉम्बे. ठीक आहे, सॉरी थोडस डिस्टर्बन्स येतो नेटवर्कमुळे. आयआयटी बॉम्बे 3 नंबरला आहे. अशा आयआयटी कलेक्ट करत लक्षात घ्या, 8-9 नंबरला आयआयटी नाहीये. 8-9 नंबरला आयआयटी नाहीये, इथं एनआयटीज आहेत. इथं काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. याच्या खाली पुन्हा आयआयटी आहे. याच्या खाली पुन्हा काय आहे? आयआयटी, आयआयटी रुकरी, खरगपूर वगैरे जे काय असेल. ठीक आहे, असे आयआयटी. याच्यामध्येच कुठेतरी एमआयटी असतं. ठीक आहे, याच्या खालीच कुठेतरी एनआयटी असतं. आता मला एक्झॅक्ट रँकिंग बाकी ओके सर, मला सांगा आयआयटी दिल्लीला जायचंय तर तुम्हाला ऍडव्हान्स क्लिअर करावे लागेल, आयआयटीला मद्रासला जायचंय तुम्हाला ऍडव्हान्स क्लिअर करावे लागेल, आयआयटी बॉम्बेला जायचंय तुम्हाला ऍडव्हान्स क्लिअर करावे लागेल, या खालच्या आयआयटीला सुद्धा तुम्हाला ऍडव्हान्स क्लिअर करावे लागेल. ऑब्व्हियसली आयआयटी इज द बेस्ट ऑप्शन, टॉपचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण तुमची ऍडव्हान्स जर क्लिअर नाही झाली, राईट, आणि तुम्हाला जर मेन्सला स्कोर चांगला असेल तर तुमचं सिलेक्शन कुठं होऊ शकतं रे?
एनआयटी ला होऊ शकतं जे काही आयआयटी कॉलेजच्या पण वरती त्याची रँकिंग येते लक्षात येते. तर एनआयटी कॉलेजला जर तुम्ही मेन्स वरून जात असाल तर मेन्स इज ऑल्सो गुड ऑप्शन. असं नाही की तुमचं ऍडव्हान्स क्लिअर झालं पाहिजे मगच तुमचं करिअर सेट होईल. तुम्ही जर मेन्स मध्ये परफॉर्मन्स चांगला दिला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने चांगल्या टॉपच्या कॉलेजमध्ये एनरोल करून घेऊ शकता स्वतःला. ठीक आहे. तर जेई मेन्सच्या स्कोर वरती सुद्धा तुम्ही ट्रिपल आयटी एनआयटी त्याच्यानंतर अजून बरेचसे कॉलेजेस आहेत ज्यांच्या स्वतःच्या एंट्रान्स एक्झाम होतात लक्षात घ्या. अजून काही मुद्दा बाकी आपला सीईटी असेल जेई असेल मेन्स ऍडव्हान्स याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे कॉलेजेस आहेत ज्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम होऊ शकतात जसे आहे एमआयटी. एमआयटी इज नथिंग बट मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विच इज इन कर्नाटका उडपीला आहे. ठीक आहे सॉरी मँगलोरला आहे. मँगलोरला मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एमआयटी यांची स्वतःची एंट्रन्स होते. स्वतःची यांच्या कॉलेजची एक एमसीईटी एमआयटी सीईटी असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर यांची स्वतःची सीईटी होते. त्याच्यानंतर असेल बीट पिलानी असेल हे खूप रेप्युटेड नाव आहे बरं बीट पिलानी. ठीक आहे यांची सुद्धा स्वतःची एंट्रन्स एक्झाम होते. तर ह्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत ह्या गव्हर्नमेंट नाही आहेत बरोबर. ह्या कुठल्याही पद्धतीच्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट नाही आहे त्यांना फंडिंग गव्हर्नमेंट करत नाही. ह्या प्रायव्हेट सेल्फ फंडेड इन्स्टिट्यूट आहेत. तरी सुद्धा ह्या कॉलेज हे जे कॉलेजेस आहेत ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत इंडियाच्या टॉप इन्स्टिट्यूट मध्ये येतात. त्याचं कारण असं आहे की इथलं एज्युकेशन त्या स्टँडर्डचं आहे. ठीक आहे पण हे जेई मेन्स सुद्धा स्कोर ऍक्सेप्ट करत नाही जेई ऍडव्हान्स सुद्धा स्कोर ऍक्सेप्ट करत नाही यांची स्वतःची एक परीक्षा ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. जर यांच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथा राऊंड झाल्यानंतर जर काही शिल्लक जागा राहिल्या तर मात्र तिथं जेई मेन्सचा स्कोर घेऊन तुम्हाला ऍडमिशन करता येतं. म्हणजे तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यांची सुद्धा एक वेगळी परीक्षा ती वेगळ्या तारखेला असणार ती तुम्ही द्यायची. ठीक आहे नाही दिली चालते असं नाही की नाही दिली म्हणजे काय नाही. तर नाही दिले तर तुमच्याकडे लास्ट ऑप्शन राहतो जेई मेन्स. पण जेई मेन्स वरती ऍडमिशन होण्यासाठी तिथे जागा शिल्लक राहिल्या पाहिजे तर जेई मेन्स वरती तुम्हाला ऍडमिशन मिळतो. अदरवाईज मेन्सच्या स्कोर वरती तिकडे ऍडमिशन मिळणं चान्सेस कमी आहेत. म्हणून तुम्हाला जर अशा इन्स्टिट्यूट मध्ये जायचं असेल बीट किला आणि एमआयटीला तर तुम्हाला त्या कॉलेजेसच्या एक्झाम द्याव्या लागतात. लक्षात येते सगळ्यांना. तर हा आहे जेई मेन्सचा एक रोडमॅप थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितला किती मार्क्सची परीक्षा होणार आहे किती वेळा होते त्यानंतर एक मध्ये महिन्यानंतर तुमची ऍडव्हान्स होणार आहे. ऍडव्हान्सची मार्किंग स्कीम दिली नाही तर ऍडव्हान्सची मार्किंग स्कीम दर वर्षाला थोडी थोडी बदल. काही प्रश्न 4 मार्काचे असतात काही प्रश्न 3 मार्काचे असतात काही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला माहिती असेल चुकलं की 1 मार्क वजा होतो. पण ऍडव्हान्स मध्ये असे काही क्वेश्चन आहेत की चुकले की 2 मार्क वजा होतात. लक्षात आलं मग ती जी सिस्टम आहे ती आता मी डिस्कस करत बसणार नाही. त्याच्यासाठी ज्यावेळेस इंडिव्हिज्युअली काउन्सिलिंग असेल त्यावेळी मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करेल डिस्कस करेल. ठीक आहे आता आपण जाऊयात पीसीबीकडे. ज्यांना मेडिकल मध्ये इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांच्या साठी आता इंटरेस्टिंग पार्ट. लक्षात घ्या इंजिनिअरिंग वाल्यांना सुद्धा हा पार्ट खूप महत्वाचा आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहेत. जर तुमचा फिजिक्स केमिस्ट्री बायो हा जर असेल 12वीला आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर मेडिकल फील्ड मध्ये जायचं असेल तर तुम्हाला नीट ही एक्झाम द्यावी लागते ज्याचा लॉन्ग फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. लक्षात घ्या याचं नाव काय आहे एंट्रान्स टेस्ट. आणि ही टेस्ट सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट कडूनच कंडक्ट केली जाते. तुम्ही म्हणाल तर यात का स्टेट गव्हर्नमेंट करत नाही. लक्षात घ्या जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत भले ते स्टेट लेव्हल स्टेट बोर्ड म्हणजे आपल्या स्टेटमध्ये असो बाहेरच्या स्टेटमध्ये असो कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला विदाउट नीट ऍडमिशन मिळत नाही. विदाउट नीट ऍडमिशन मिळत नाही याचा अर्थ स्टेट गव्हर्नमेंट एखादं कुठली तरी एक्झाम त्या स्कोर वरती काही सीट अलॉट करेल. ठीक आहे नेक्स्ट इयर पासून नीट एक्झाम नसणार आहे ना बेटा दीज आर मिथ. हे ह्या वी कॅन कॉल इट एज स्पष्ट भाषेत अपवाद करते. ठीक आहे कदाचित शुअर नसतं कोणी जर काहीतरी भाकीत सांगते की नाही असं व्हायला पाहिजे किंवा असं कदाचित होईल. ठीक आहे अशा गोष्टीवरती अजिबात विश्वास ठेवू नका. पुढच्या वर्षीपासून नीट नसेल तर कोणत्या परीक्षेवरती तुम्ही डॉक्टर होणार कोणत्या परीक्षेवरती तुम्ही फिजिओथेरपिस्ट होणार कोणत्या परीक्षेवरती तुम्ही बीडीएसला ऍडमिशन घेणार. जर नीटची परीक्षा रद्द झाली ना तुम्हाला 1-1-2-2 कोटीच्या बॅगा घेऊन कॉलेजच्या दारात राहावं लागेल हे लक्षात घ्या सगळेजण. ठीक आहे आणि आपल्या घरी काही 2-2 कोटीची कॅश ठेवली नाही आहे कोणाच्या. ठीक आहे ज्यांचे खरोखरच खूप काही घरात आहे पहिल्यापासून भरपूर पैसा आहे भरपूर प्रॉपर्टी आहे अशा लोकांना काय करायचं असतं त्यावेळी मग भले स्कोर नाही आला तर मॅनेजमेंटच्या 2-4 जागा प्रत्येक कॉलेजला वाटलेल्या असतात मग त्याचे रेट एकदम बोलीमध्ये लागतात कोट्यामध्ये.
तो लोक येऊन भरतात मग मुलगा आपला 5 वर्ष तिकडे राहतो कसं एमबीबीएस करतो स्वतःच हॉस्पिटल टाकलं तुमच्या जागी चांगले कुठले तर डॉक्टर घ्यायचे आणि हॉस्पिटल चालवायचं महाबाजार होऊन बसतो लक्षात घ्या ठीक आहे माझं एक स्टेटमेंट कदाचित काही लोकांना दुखवू शकतं सो आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर दॅट तर ही जी परीक्षा ही आपल्यासाठी महत्वाची आहे लक्षात घ्या जर आपल्या टॅलेंटवरती जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर एंट्रान्स एक्झाम होणं गरजेचं आहे परीक्षा कॅन्सल होऊन काही साध्य होणार नाही ते होणार पण नाही डोंट वरी अबाउट दॅट कम एंट्रान्स टेस्ट ही जी टेस्ट आहे ही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो या तीन विषयावरती घेतली जाते याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो लक्षात घ्या फिजिक्सचे 45 प्रश्न असतात किती प्रश्न असतात 45 केमिस्ट्रीचे 45 प्रश्न असतात आणि बायोचे मात्र 90 प्रश्न असतात सीईटी मध्ये आणि याच्यामध्ये बघा सीईटी मध्ये पण मॅथ फिजिक्स केमिस्ट्री 50-50 प्रश्न होते फक्त मॅथला मार्किंग जास्त होते डबल होते बरोबर आपण जेई मध्ये बघितलं तिघांना 25-25 प्रश्न प्रत्येक प्रश्न 4 मार्क तिथं सुद्धा तिघांची व्हॅल्युएशन सेम होती पण एनईईटी नीट मध्ये फिजिक्सचे 45 क्वेश्चन केमिस्ट्रीचे 45 क्वेश्चन आणि बायोचे 90 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा काय आहे 4 मार्काचा आहे ठीक आहे 45 × 4 45 × 4 = 180 पुन्हा इथे 180 अँड दिस इज फॉर 360 मग 180 + 180 + 360 इज इक्वल टू ही परीक्षा किती मार्काची झाली रे 720 मार्काची झाली आणि याच्यामध्ये एकच परीक्षा असते याच्यामध्ये मेन्स ऍडव्हान्स असा काही प्रकार नाही ही परीक्षा किती आहे 720 मार्कांची 720 मार्कापैकी जवळजवळ 50% पार्ट एक्स्ट्रा बायोलॉजी आहे आणि 50% पार्ट तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या हातात आहे लक्षात येते की काय म्हणतोय 50% पार्ट हा बायोलॉजी कडे का तर 720 पैकी 360 मार्क्स 360 मार्क्स इज ओनली फ्रॉम आर ओनली फ्रॉम बायोलॉजी अँड द रिमेनिंग हाफ मार्क्स आर फ्रॉम फिजिक्स अँड केमिस्ट्री ठीक आहे बायोचे अर्धे मार्क्स फिजिक्स केमिस्ट्रीचे अर्धे मार्क्स ठीक आहे आता याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे जर तुमचं बरोबर आलो तर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार पण चुकलं की तुमचा 1 मार्क वजा होणार बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं माहिती आहे का मी काल तुम्हाला जो मेसेज आला त्या मेसेजमध्ये एक मुद्दा असा होता की या परीक्षांचं नियोजन कसं असायला पाहिजे फक्त अभ्यास करून या परीक्षा पास होता येत नाही लक्षात घ्या याच्यामध्ये रँकिंग टॉपचं रँकिंग आणता येत नाही बाय ओनली स्टडी ठीक आहे जर तुम्हाला याच्यामध्ये रँकिंग चांगली आणायची असेल तर अभ्यासासोबत वेळेचं आणि तुमच्या सिलेक्शनचं म्हणजे याचं जे ऑप्शन सिलेक्शन तुमचं तुम्ही जे करत असतं याचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे समजा आपण एक केस घेऊयात तुम्हाला येतो खूप तुम्ही खूप काही छान पद्धतीनं प्रिपरेशन केलेलं आहे आणि तुम्ही एक्झामला गेलात आणि तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोचे काही प्रश्न अटेंड केलेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो फिजिक्सचे 45 आहेत बायोचे केमिस्ट्रीचे 45 आहेत बायोचे 90 आहेत फिजिक्समध्ये तुम्ही काय केलं बघा काही क्वेश्चन करेक्ट येणार आहेत काही क्वेश्चन रॉंग येणार आहेत ठीक आहे तर 45 पैकी एखादा मुलगा काय करतो नाही मला फिजिक्स थोडा टफ जातो मला जेवढं येतं तेवढंच मी करतो मग त्याला 45 पैकी त्याने 10 प्रश्न केले आणि उरलेले 35 प्रश्न त्याने तुक्के मारले जाऊ दे काय होतं त्याला टिक तर करायचं सबमिट तर करायचं आलं तर आलं ठीक आहे अशा ऍटिट्यूडने काही लोक करतात ठीक आहे ओके डन नो प्रॉब्लेम केमिस्ट्रीमध्ये एखाद्याचे 15 प्रश्न बरोबर आले आणि उरलेले 30 प्रश्न चुकले आणि बायोमध्ये एखाद्याचे 40 प्रश्न आले आणि 50 प्रश्न त्याचे चुकलेले ठीक आहे तर याला मार्क्स किती पडायला पाहिजे लक्षात घ्या जेवढे बरोबर आले त्याचे प्रत्येकी 4 त्याला मिळणारच आहे नो डाऊट ठीक आहे याचे 40 मिळाले फिजिक्समध्ये याचे 60 मिळाले आणि याचे 160 मिळाले 40, 60, 100 आणि 160 किती झाले रे 260 मार्क्स त्याने एकदम बरोबर केलेले आहे अजिबात त्याचं काही कुठे गडबड नाही म्हणजे त्याला पडायला किती पाहिजे होते 260 पण तिथे आपण एक मूर्खपणा केलेला असतो आपण तुक्के मारून आलेलो काय करून आलेलो असतो तुक्के मारून आलेलो असतो मग तुक्के मारलेलं काय होतं लक्षात घ्या इथं 35 तुक्के मारले 35 च्या 35 चुकलेले प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला तुमचा 1 मार्क वजा होणार आहे म्हणजे इथे किती मार्क गेलेले तुमचे 35 इथं किती गेले 30 आणि इथं किती गेले 50 काउंट करा 35, 30, 65, 50 115 115 सरळ वजा होतात 115 सरळ वजा झाले आणि तुमचा स्कोर आला 145 किती आलं रे तुमच्या लक्षात येते का मी जे सांगितले कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या लक्षात आलं मला हो नाही मला जर आलं पाहिजे मला आवाज येत नाही माझा हो सर सगळ्यांच्या लक्षात येते का हे जे कॅल्क्युलेशन मी सांगतोय तुमचा स्कोर किती व्हायला पाहिजे होता 260 आणि तुम्ही आलात कुठे 145 ऑल ओव्हर इंडियामध्ये 20-20, 30-40 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि एमबीबीएस बीडीएस बीएचएनएस बीएमएस यांच्या जागा एवढ्या कमी आहेत
तुम्ही एक एक मार्क जरी खाली उतरलात ना तर दोन दोन तीन तीन चार चार हजार रँकिंगचा फरक पडतो. मी काय बोलतो खूप शांतपणे ऐका. समजा तुम्हाला जर 260 मार्क्स पडले असते नीटला, ठीक आहे, तर तुमचा ऑल ओव्हर इंडिया जो ए आर असतो ऑल इंडिया रँक, ठीक आहे, ऑल इंडिया रँक तुमचा समजा 50,000 आणि तुमच्या ह्या चुकीमुळे तुम्ही जवळजवळ 8 ते 9 लाखावर येऊ शकता रँक ए आर. म्हणजे तुम्ही पहिल्या टॉप 50,000 असता जर तुम्ही 260 आणले असते आणि तुमच्या ह्या फक्त चुकीमुळे तुक्के मारणे, म्हणजे आपण बसून बसून आपल्या करिअरची आपण तुकडे करत असतो ज्यावेळी तुम्ही तुक्के मारताना लक्षात आपण 50,000 आपण अक्षरशः 8-8, 9-9 लाखापर्यंत खाली घसरतो. 9 लाख जागा आपल्याकडे अवेलेबल नाहीत हे लक्षात घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे प्लॅनिंग असतं अभ्यास करताना लिस्ट तेव्हा जेईमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग आहे, तर हे प्लॅनिंग करत असताना सगळ्यांनी लक्षात घ्या. फक्त अभ्यास करून चालत नाही, अभ्यास केल्यानंतर मला किती येतं माझा स्वतःवरती कॉन्फिडन्स किती आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जमत नसेल नमस्कार करायचं, क्वेश्चनला पुढे जायचं. आणि याच्यासाठी आता एक्झामला बसल्यानंतर सगळे जमल्यानंतर सगळ्यांना नमस्कार घातला की आपल्याला पण नमस्कार आहे, ठीक आहे. तर अशा वेळी काय करावं लागतं, ह्या ज्या 2 वर्ष जो तुमचं जे प्रिपरेशन करता तुम्ही कॉलेजमध्ये करा, स्कूलमध्ये करा, इन्स्टिट्यूटमध्ये करा, अकॅडमीमध्ये करा, 2 वर्ष तुम्ही कंटिन्युअसली मॉनिटर करता आलं पाहिजे की मला कुठला प्रश्न सोडवता येतो, कुठला प्रश्न सोडवता येत नाही, येत नसेल तर काय येत नाही, त्याच्यासाठी मला काय तयारी केली पाहिजे. अँड दिस ऑल सिस्टम इज प्रोव्हाइडेड बाय इन्स्टिट्यूट, ठीक आहे. 8 लाखापर्यंत उतरू शकतात, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग खूप धोकादायक असतं, याच्यावरती खूप लक्ष ठेवावं लागतं, ठीक आहे. मग हा झाला आपला PCB ग्रुपचा मार्किंग सिस्टम. जर तुम्ही नीटची एक्झाम दिली तर तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता लक्षात घ्या. जर तुम्ही नीट क्लिअर केलं म्हणजे नीटच्या स्कोर मध्ये पर्सेंटाईल हा मुद्दा आपला अजून डिस्कस करायचा बाकी आहे, ठीक आहे. जर तुम्ही नीट गेला नीटची एक्झाम दिली तर तुमच्या स्कोरवरती पहिल्यांदा सगळ्यात टॉपचा जो आपली ब्रांच आहे दॅट इज नथिंग बट MBBS. तुम्हाला कुठे जाता येतं? MBBS, ठीक आहे. MBBS ला जर नाही मिळालं, जर त्याच्यापेक्षा स्कोर कमी आला तर त्याच्यानंतर यू कॅन गो फॉर BDS डेंटिस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर BHMS, ठीक आहे. त्याच्यानंतर BAMS ला जाऊ शकता तुम्ही बाय नीट स्कोर. त्याच्यानंतर बॅचलर इन फिजिओथेरपी, ठीक आहे. फिजिओथेरपी तुम्हाला माहिती आहे ना जे व्यायाम वगैरे करून घेतात डॉक्टर, ठीक आहे. फिजिओथेरपी याच्या सोबतच तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर पण होऊ शकता, ठीक आहे. जनावरांचा डॉक्टर नव्हे, म्हणजे जनावरांचा डॉक्टर पण थोडस रेप्युटेड आहे असं नाही आपले जे रेग्युलर डॉक्टर असतात, ठीक आहे. फ्रॉम आय थिंक डेअरी डिप्लोमा वगैरे काहीतरी कोणते जातात, बट यातून सुद्धा रेप्युटेड इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतात व्हेटरनरी मध्ये, ठीक आहे. तर नीटच्या स्कोर वरती टॉपला तुम्हाला MBBS आहे, दुसरं ऑप्शन BDS आहे, तिसरं ऑप्शन BHMS आहे, चौथा ऑप्शन BAMS आहे, पाचवा ऑप्शन फिजिओथेरपी आहे, त्याच्यानंतर व्हेटरनरी आहे. याच्यानंतर अजून असे भरपूर टाईपचे कोर्सेस आहेत जे तुम्हाला अजून माहिती नाहीत लक्षात घ्या. त्याच्यानंतर ऑडिओलॉजी आहे, ठीक आहे. भरपूर प्रकारचे कोर्सेस असे अवेलेबल आहेत, ठीक आहे, जे नीटच्या स्कोरवरती तुम्ही काय करू शकता तिकडे ऍडमिशन घेऊ शकता. पण हेचं जर जायचं असेल तर तुमचा स्कोर 600+3 असायलाच पाहिजे मिनिमम. मी मिनिमम हा शब्द वापरतोय, किती असायला पाहिजे? 600+. आणि हा जो 600+ हा जो स्कोर आहे हा स्कोर काढणं जास्त अवघड नाही आहे. ही एक्झाम कम्पेरेटिव्ह टू जेई थोडीशी सोपी जाते. याचं कारण असं, इथे फिजिक्स केमिस्ट्री दोघं मिळून 50% आहे आणि एकटा बायोलॉजी 50% आहे. इकडे एकटा बायोलॉजी काय आहे? 50%. मग बायोलॉजी 360 मार्काचा आहे, ठीक आहे. हे जर तुमचं बायो जरी सब्जेक्ट तुम्ही एकदम परफेक्ट केला, याच्यामध्ये जर तुम्ही 360 पैकी 320-330 जरी आणलं खूप मेहनत करून, ठीक आहे, उरलेल्या इकडे तुम्हाला काय करायचं, आता 2 सब्जेक्ट मिळून 250-300 स्कोर आणायचं असतो, ठीक आहे. म्हणजे 50% काम इथं तुमचं कोण करत असतं रे सिलेक्शनचं? बायोलॉजी करत असतं. 50% काम तुमचं इथं कोण करतं? बायोलॉजी करतं. लक्षात येते सगळ्यांच्या बरोबर. हे झालं नीटच्या एक्झाम बद्दल. आता एक सगळ्यात आता 2 मुद्दे आपले शेवटचे डिस्कस करायचे राहिलेले आहेत. एक मुद्दा म्हणजे व्हॉट इज पर्सेंटाईल, ठीक आहे. आणि दुसरा म्हणजे सगळ्या मुलांच्या डोक्यात एक प्रश्न असतो, खूप अभ्यास करतो मी, खूप अभ्यास करतो, विसरून जातो.
असं कोणाचा डाऊट आहे का की खूप काय अभ्यास करतो मी पण माझ्या लक्षातच राहण्याचा खूप प्रयत्न करतो मी करते मी ठीक आहे लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यास करण्याची काही पद्धती आहे मी काल त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला जो मेसेज मिळाला त्याच्यामध्ये लिहिला होतो की अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे छोटंच आता एवढा आपल्याकडे वेळ नाही आहे ठीक आहे ऑलमोस्ट फ्रॉम वन लास्ट वन आवर वी आर हॅव्हिंग द डिस्कशन ठीक आहे तर अजून एक 15-20 मिनिटात आपण सेशन पूरक्त घेऊया तर खूप अभ्यास होतो पण सर माझ्या लक्षात राहत नाही मला समजतो खूप सरांनी शिकवलेलं मला क्लासमध्ये समजतं सरांनी शिकवलेलं कॉलेजमध्ये समजतं घरी आल्यानंतर मला वाचताना समजतं 4-8 दिवसांना मी विसरून जातो लक्षात घ्या एक ग्राफ मी तुम्हाला सांगते आता ग्राफ तुम्ही शिकलेला आहात ठीक आहे खूप महत्वाचा ग्राफ आहे हे हा जो एक्स ऍक्सिस आहे आपण टाइम म्हणूया किंवा डेज इकडे काय आहे डेज आहेत आणि ही रिमेंबरिंग पॉवर आहे तुमची तुम्ही किती रिमेंबर आठवू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात राहत नाही ठीक आहे आपण याला म्हणूया रिमेंबरिंग पॉवर इथं ठीक आहे डे वन ला समजा तुम्ही एखादा चॅप्टर वाचला खूप छान पद्धतीने त्याचा अभ्यास केला तर डे वन ला तो बऱ्यापैकी लक्षात असतो जवळजवळ 100% लक्षात असतो येस ऑर नो मला येस नो तरी बोला रे येस ऑर नो डे वन ला तो बऱ्यापैकी लक्षात असतो मग डे वन ला आपण लक्षात मानूया की बाबा डे वन ला माझा हा चॅप्टर 100% माझ्या लक्षात राहिला ठीक आहे नंतर काय होतं समजा मी तो चॅप्टर तुम्हाला 4 दिवसांनी विचारला 4 दिवसांनी ठीक आहे तर तुम्ही म्हणता हा सर आत्ताच 4 दिवसापूर्वी वाचलाय मला आठवतो पूर्ण आठवतो का मग त्यावेळी आपला थोडा कॉन्फिडन्स घेऊन नाही सर थोडा थोडा म्हणजे 70% आठवतो मला मग तुम्ही आता डायरेक्ट 70% इथे आलं लक्षात तुम्ही कुठे आलात 70% अभ्यास केलेला आहे आपल्याला कॉन्फिडन्स आहे की मी आता अभ्यास खूप छान केलेला तुम्ही एका वेगळ्या आविर्भावात असता की मला हे सगळं येतं 4 दिवसांनी तुम्ही डायरेक्ट 100 वरून कुठेवर आलेला असता 70% आलेला असता जर हाच क्वेश्चन मी तुम्हाला 8 दिवसांनी विचारला की बाबा तुझा 8 दिवसापूर्वी हा चॅप्टर केला होता कसं आहे रे त्यावेळी तुम्ही डायरेक्ट आलेला असता 30-40% कुठं आलेला असता तुम्ही बऱ्यापैकी एका अर्धा अर्धा नीटची परीक्षा एका वेळी एका वर्षात एकदाच असते बा नीटची परीक्षा एका वर्षी एकदाच असते एकच चान्स असतो त्याचा ठीक आहे तर 8 दिवसांनी तुम्ही कुठं आलेला असता 40% जर चॅप्टर तुमच्या लक्षात असतो जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर त्या गोष्टी करतोय ठीक आहे आणि समजा हाच प्रश्न मी तुम्हाला 30व्या दिवशी विचारला कितव्या दिवशी 30व्या दिवशी किती टक्के चॅप्टर लक्षात असतो 30 दिवसानंतर लिटरली 5-10% ठीक आहे तेवढंच काहीतरी छोटेफार डेफिनेशन वगैरे इकडे तिकडे थोडेफार लक्षात असतो आणि मला सांगा जो चॅप्टर तुम्ही डे वन ला वाचलाय त्याची परीक्षा किती दिवसाने होणार आहे रे 2 वर्षानंतर त्याची परीक्षा किती दिवसानंतर होणार आहे 2 वर्षानंतर मग मला सांगा ज्यावेळी 2 वर्षांनी तुम्ही याची प्रिपरेशन करणार याची एक्झाम देणार त्यावेळी तुम्हाला चॅप्टर जर विचारला तर तुम्हाला अच्छा असा होता का चॅप्टर कुठला कदाचित वाचला असेल या ऍटिट्यूडवरती आपण येतो आणि ह्यावेळी जो हा जो ग्राफ बनतो हा लक्षात घ्या तुमचा ग्राफ हा पूर्ण उतरत असतो अभ्यासाचा हा जो ग्राफ असतो हा पूर्ण ग्राफ काय असतो अभ्यासाचा उतरत असतो आणि हा जो कर्व आहे हाच कर्व आपल्यासाठी घातक करतो हा जो कर्व आहे ना हाच कर्व आपल्यासाठी काय ठरतो घातक ठरतो का तर याच्यामध्ये हा कर्व ब्रेक करणं खूप गरजेचं असतं ह्या सगळ्या मुलांच्या अडचणी आहेत सगळ्यांनी स्वतःला रिलेट करायला या सिच्युएशन सोबत किंवा माझं असंच होतं मी अभ्यास करत असून थोड्या दिवसांनी माझं संपतंय सगळं मग याच्यासाठी काय करायचं ठीक आहे दॅट इज कॉल्ड अ स्टडी प्लॅनिंग याच्यासाठी एक छोटासा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन याचं प्लॅनिंग कसं करायचं तर असं जर तुमच्या लाईफमध्ये जर व्हायचं नसेल तर काय करावं लागेल रे हा जो पॉईंट खाली माझा उतरतोय याला सारखं मला काय करावं लागेल 100 वरती न्यावं लागेल जर एखादा चॅप्टर तुम्ही आज अभ्यास केलाय तर 8 दिवसाने त्याच्यावरती नजर फिरलीच पाहिजे मग तो 8 दिवसांनी ज्यावेळी तुम्ही चॅप्टर बघाल त्यावेळी तुम्ही पुन्हा कुठे पोहोचाल रे 100% पोहोचाल येस ऑर नो कुठं पोहोचलेला असाल 100% मग तो चॅप्टर तुम्ही 30 तारखेपर्यंत जातात 30 तारखेला गेला की पुन्हा तुम्ही खाली उतरलेला असता 30 तारखेला तुम्ही बऱ्यापैकी पुन्हा खाली उतरलेला असता त्यावेळी तुम्ही 50% आलेला असता 30 तारखेला पुन्हा वाचा पुन्हा तुम्ही कुठे पोहोचाल रे 100% लक्षात घ्या दिस इज कॉल्ड अ स्टडी प्लॅनिंग आणि हे मी तुम्हाला बनवून देणार आहे नंतर 100 वर गेला पुन्हा तुम्ही एका महिन्याने तो चॅप्टर पुन्हा रिवाईज केला पुन्हा खाली आला पुन्हा वरती गेला आणि तो करत तुम्ही एका पर्टिक्युलर टाइम नंतर तो तुमचा 100% ग्राफ मेंटेन होऊन जातो म्हणजे सारखं त्या चॅप्टरची प्रॅक्टिस केल्यामुळे
तुमची मेमरी पूर्ण खाली येत नाही, पुन्हा थोडी खाली येते, वर जाते, खाली येते, वर जाते, पुन्हा पुन्हा करत 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 तो 100% चॅप्टर परफेक्ट होऊन जातो. म्हणजे 2 वर्ष तुम्ही सारखं सारखं रिवाईज केल्यानंतर पुढच्या 2 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही तो चॅप्टर विसरू शकत नाही. तो तुम्हाला येणाऱ्या नीट आणि जेईच्या एक्झाम मध्ये खूप जास्त फायद्याचा ठरतो. लक्षात आलं की अभ्यासाची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आपण काय करतो, एखादा चॅप्टर वाचला, खूप समजला, परीक्षा दिली, एखादी युनिट टेस्ट होते स्कूलमध्ये, क्लासमध्ये 20 पैकी 19 आले, वा मला समजलं खूप छान, पुन्हा त्या चॅप्टरकडे लक्षच देत नाही आणि तोच चॅप्टर घातक ठरतो फायनल एक्झामला. ठीक आहे, तर दिस इज कॉल्ड एज रिमेंबरिंग कर्व. हा कर्व आता ब्रेक होत पुन्हा कंटिन्यू पुढे गेला पाहिजे आणि याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असणं पाहिजे. ठीक आहे, तर लास्टचा मुद्दा आपला राहिला पर्सेंटाइल. लास्टचा मुद्दा आपला काय राहिला पर्सेंटाइल. तर आता बरोबर बऱ्यापैकी स्कोर हा पर्सेंटाइल मध्ये दिला जातो. बऱ्यापैकी स्कोर हा कशात दिला जातो, पर्सेंटाइल स्कोर सीईटीचा असेल, स्कोर जेईचा असेल. ठीक आहे, इट इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ पर्सेंटाइल. व्हॉट इज दिस पर्सेंटाइल? लक्षात घ्या, एखाद्या परीक्षेला 500 विद्यार्थी बसलेले आहेत. किती विद्यार्थी बसले? 500 विद्यार्थी बसलेले आहेत. ठीक आहे, परीक्षा 100 मार्काची, परीक्षा किती मार्क्सची आहे? 100 मार्क्सची आहे, असं लक्षात घ्या. ठीक आहे, त्यातला जो टॉपचा विद्यार्थी आहे 100 मार्काच्या परीक्षेमध्ये, जो टॉपचा विद्यार्थी आहे त्या टॉपच्या विद्यार्थ्याला फॉर अन एक्झाम्पल जर 93 मार्क्स आहेत, किती आहेत रे, 93% म्हणतोय मी, पर्सेंटेज नॉट पर्सेंटाइल. काय म्हणतो, 93% मार्क्स पडले, 100 पैकी त्याला 93 पडले म्हणजे त्याला 93% झाले. बरोबर, दुसऱ्या विद्यार्थ्याला 91 पडलेले आहेत, तिसऱ्या विद्यार्थ्याला 85% आहेत, चौथ्या विद्यार्थ्याला 82% आहेत, पाचव्याला 80% आहेत, सातव्याला सरळ 7% आहेत आणि सगळे त्याच्या खाली आहेत. नंतर सगळे काय त्याच्या खाली आहेत, लक्षात घ्या. खूप महत्वाचा मुद्दा, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज मधला फरक. ही काय झाली पर्सेंटेज, ही काय झाली पर्सेंटेज. आता त्यांना 100 पैकी एवढे मार्क्स मिळाले म्हणजे ही झाली त्यांची पर्सेंटेज. मग पर्सेंटाइल कशी काउंट केली जाते? पर्सेंटाइल काउंट करत असताना 500 स्टुडंट आहेत, लक्षात घ्या, पर्सेंटाइलचा अर्थ थोडक्यात तुम्ही ऑल ओव्हर जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या परीक्षेमध्ये तुमचं स्थान काय आहे हे तुमचं स्थान नाही सांगत आहे. ठीक आहे, समजा तुम्ही 500 विद्यार्थी परीक्षेला बसला, तुम्हाला 80 मार्क आले, फक्त ते तुमचे मार्क सांगतात, तुम्हाला बाकीच्यांचा काय अंदाज लागतो का याच्यामध्ये? तुमचा रिझल्ट आला 80 पडले, ओके ठीक आहे 80 पडले, तुम्हाला कळत ना की तुमची पोझिशन काय आहे तिथे? कधीच कळत नाही, पर्सेंटेज मध्ये कळत नाही तुम्हाला, बाकीच्या लोकांचा स्कोर माहिती नसतो तुम्हाला, पर्सेंटेज मध्ये कळत नाही. बट पर्सेंटाइल इज वी कॅन शो युअर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू अदर. ठीक आहे, म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला जर त्याला 93% असतील तर त्याची पर्सेंटाइल कशी काउंट केली जाते बघा. जो पहिला विद्यार्थी आहे किंवा कुठलाही विद्यार्थी असला, पर्सेंटाइलचा फॉर्म्युला बघा, कुठलाही विद्यार्थी असेल तर त्याच्या खाली किती आहेत, बिलो स्टुडंट किती आहेत, स्टुडंट बिलो एक्स, आपण याला एक्स मानू, त्यातल्या एका विद्यार्थ्याला आपण एक्स मानू, स्टुडो बिलो बिलो एक्स डिवायडेड बाय टोटल स्टुडंट, किती विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, मल्टीप्लाय बाय 100. लक्षात घ्या फॉर्म्युला काय, कुठल्याही एका विद्यार्थ्याची जर पर्सेंटेज काढायची झाली तर त्या विद्यार्थ्याच्या खाली किती विद्यार्थी आहेत, बरोबर, त्या विद्यार्थ्याच्या खाली किती विद्यार्थी आहेत डिवायडेड बाय टोटल स्टुडंट, डिवायडेड बाय टोटल स्टुडंट मल्टीप्लाय बाय 100. ठीक आहे, मल्टीप्लाय बाय 100. आता या जर फॉर्म्युलाने जर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर इथं बघा, हा जो पहिला विद्यार्थी मी घेतला, हा जो पहिला टॉपचा विद्यार्थी याला मी पकडले, याला पर्सेंटेज किती आहेत रे, 93% आहेत. आता याची पर्सेंटाइल कशी काढली जाते मग बघायचं, पहिला विद्यार्थी याच्या खाली टोटल किती आहेत, सगळेच्या सगळे त्याच्या खाली आहेत, येस ऑर नो? मग इथं झालं 500 विद्यार्थी त्याला आणि त्याच्या खाली, त्याला धरून त्याच्या खाली डिवायडेड बाय टोटल विद्यार्थी 500 मल्टीप्लाय बाय 100, 500 कट झाले, किती राहिले रे 100. म्हणजे याची पर्सेंटाइल जो येतो ना तो 100% आहे, त्या स्कोर कार्ड वरती 100 येत, त्याला किती पडले रे ऍक्च्युअली 93.
पण त्याच्या स्कोर कार्डवरती कार्डवरती त्याची पर्सेंटाइज काय आली, काय आली 100, म्हणजे 100% स्टुडंट त्याच्या मागे, 100% स्टुडंट त्याच्या मागे, त्याला 100% नाहीये हे लक्षात घ्या. दुसऱ्या विद्यार्थ्याने किती आहे 91, मग 91 म्हणजे ह्याच्या खाली किती विद्यार्थी आहेत रे 99 डिवायडेड बाय 500 मल्टीप्लाय बाय 100, लक्षात घ्या 499 डिवाइड बाय 500 मल्टीप्लाय बाय 100, ठीक आहे. आता 499/5 किती किती आले बघा, 5 9 45 5 9 45 5 8 46 किती आले रे 99.8, बरोबर आहे का? डिव्हिजन बघा, बरोबर ना 99.8% आहे. म्हणजे तो ज्याला 91% मिळत ना त्याच्या स्कोर वरती बोर्ड वरती काय येतं, स्कोर कार्ड वरती 99.8% आहे. आले मग बघा ज्याला 91% आहे त्याचा बोर्ड स्कोर वरती 99.8% आहे. आता आपण एक गंमत बघूया, इथं येऊयात आपण सातव्या नंबर वरती. सातव्या नंबरला किती मार्क्स पडलेत रे 60%. 60% म्हणजे बऱ्यापैकी ऍव्हरेज, ओके ठीक आहे 60%. पण याची जर पर्सेंटाइज काढ पर्सेंटाइज काढायची झाली तर याच्याखाली याच्यावर 6 जण आहेत, म्हणजे याच्याखाली याला पकडून किती आले 494 स्टुडंट याच्याखाली आहेत डिवायडेड बाय 500 × 100, ठीक आहे. हे 0-0 गेले, किती आले बघा जरा याची पर्सेंटाइज. किती आली बघा रे 98.8% आहे. मार्क्स किती पडलेत 60. लक्षात आलं, पर्सेंटाइल हा तुमचा पर्सेंटेज सांगत नाही, पर्सेंटाइल फक्त एवढं सांगतं की तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत. 98.8 याचा अर्थ तुमच्या मागे 98.8% विद्यार्थी तुमच्या मागे, तुम्ही त्याच्या पुढे आहात एवढं सांगितलं जातं. म्हणून बऱ्याचदा ज्यावेळी तुम्ही ऍड बघता ऍड वरती लिहिलं असतं 93.5% आहे, बघा 93.5% आहे, 87% आहे, 81% असं लोक म्हणतात अरे 91, 93, 92, अरे हे पर्सेंटाइज आहेत, इट्स नॉट पर्सेंटेज. जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या जर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 93.5% आहे. समजा एखाद्या परीक्षेमध्ये, एखाद्या परीक्षेमध्ये जर 1,00,000 विद्यार्थ्यांनी जर ती परीक्षा दिली असेल तर तो त्याच्या खाली 93,500 विद्यार्थी आहेत, म्हणजे तो 7,500 बसलेला आहे. लक्षात येत आहे, म्हणजे कुठलाही कोणी त्याची रँकिंग सांगू शकतो, त्याचे मार्क्स सांगू शकत नाही पर्सेंटाइज मध्ये. आणि बरेच पालक बरेच विद्यार्थी इथं फसतात, बऱ्याच लोकांचे ऍड असतात की एवढे पर्सेंटाइज 93%, 96%, 96%, 92% जर तुमची 98 आणि अभाव असेल, 98-99 वर असेल तर तुम्ही स्कॉलर आहात, लक्षात घ्या, तर तुमचा रिझल्ट बेस्ट. त्यामुळे या गोष्टींना कुठेही बळी पडू नका, कितीही पर्सेंटाइज भयानक असेल तर लक्षात घ्या ही परीक्षा जवळजवळ 30-40 लाख देतात स्कोर. मग एखाद्याचा स्कोर जर 93.5% असेल परीक्षा 30 लाख पोरांनी जर दिली असेल तर किती लाखाच्या आसपास असतो 2-1 लाखाच्या आत सुरुवातीला मिळतात, आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्सला तुम्हाला पहिल्या 13,000 आत बसायचं, ठीक आहे. लक्षात येते सगळ्यांना, त्यामुळे पर्सेंटाइल हा फंडा सगळ्यांना लक्षात आला. तुमच्या खाली किती विद्यार्थी आहेत डिवायडेड बाय टोटल विद्यार्थी मल्टीप्लाय बाय 100, ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याची जर पर्सेंटाइल घेतली, त्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हे जर काढली तर तुम्हाला कळेल की त्याची ऑल ओव्हर इंडिया रँकिंगचा अंदाज काय आहे, ठीक आहे. आय थिंक तुम्हाला पर्सेंटाइल कन्सेप्ट लक्षात आलं असेल. अभ्यासाचं प्लॅनिंग थोडं तुम्हाला सांगितलेलं कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी तुम्हाला त्याचं प्रॉपर प्लॅनिंग कसं करायचं, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुमचा जो कर्व आहे तो कर्व कसा ब्रेक होणार नाही, ठीक आहे. इट्स नॉट लाईक की तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मी या गोष्टी सांगणार आहे, तो मुद्दा वेगळा आहे. यू कॅन कॉल मी, यू कॅन हॅव अन अपॉइंटमेंट. आठवड्यातून 3 दिवस मी इस्लामपूर सेंटर असतो, बाकी 4 दिवस आय मी मुंबई फॉर माय फादर इन वाशी ब्रांच. Yesterday just I returned from Islampur, so from next week again I am there for 3 days. जर माझी अवेलेबिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल नंबर वरती, तुम्हाला ज्यांनी मेसेज केलेला आहे त्यांना फोन करा. जस्ट बुक अन अपॉइंटमेंट, यू जस्ट कम टू विजिट ऍट इस्लामपूर सेंटर, आय विल गेट. मी तुम्हाला याचं पूर्ण प्लॅनिंग आता प्लॅनिंग, ठीक आहे, ओके.
कुठलंही तुमचं जेई असेल, मेन्स असेल, ऍडव्हान्स प्रिपरेशन, ऍडव्हान्स बद्दल अजून माहिती पाहिजे असेल, एमबीबीएस सॉरी नीटची काही माहिती पाहिजे असेल, एनडीएची काही माहिती पाहिजे असेल, आर्किटेक्चरला जाण्यासाठी नाटाची एक्झाम असते, बरीच कमी मुलं त्या एक्झामला जातात, ठीक आहे, तर त्याचंही प्रिपरेशन आपण करून घेतो. तर नाटाला जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, बॅचलर ऑफ प्लॅनिंग हा एक नवीन ब्रांच आलेला आहे, त्यामध्ये जायचं असेल तर त्याची तयारी कशी करायची आहे, एनडीएला जायचं असेल तर त्याची तयारी कशी करायची आहे, जर तुम्हाला पायलट बनायचं असेल तर कमर्शियल पायलटचे कोर्सेस अवेलेबल आहेत, ऑब्व्हियसली ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत, एक 80-90 ते 1 कोटीच्या आसपास त्याचा खर्च आहे 3-4-5 वर्षाचा, ठीक आहे. तर कमर्शियल पायलट प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जायचं असेल तर कमर्शियल पायलट बनण्यासाठी काय पद्धतीचे प्रिपरेशन करावं लागते, सिलेबस काय, परीक्षा काय, कुठे एक्झाम द्यायची असते. तुम्हाला जर मिलिटरीमध्ये आर्म फोर्सेसमध्ये जर मेडिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे नीटची एक्झाम देऊन, ठीक आहे, तुम्ही जसे डॉक्टर होता तसे तुम्ही आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये सुद्धा डॉक्टर होऊ शकता, ठीक आहे. त्याला आर्म फोर्सेस मध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय आहे, वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत ज्याचे कॉलेजेस पुण्यामध्ये अवेलेबल आहेत, ठीक आहे. तर एएफएमसी ज्याला म्हणतो आपण, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज इन पुणे, तर तुम्हाला त्याची वेगळी एक्झाम असते एएफएमसीची, ती परीक्षा देऊन तुम्हाला तिथं एनरोल होता येतं. तिथं तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला जॉबला कुठे जायची गरज नाही, तुम्ही सरळ आपल्या आर्म फोर्सेसमध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणजे एखाद्या चांगल्या पदावर तुम्ही जाऊन काम करत असते, एक ऑफिसर म्हणून तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट होत असते, ठीक आहे. असे भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जर कुठल्याही ऑप्शन्सवरती डिस्कशन करायचं असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट मी ऑन द पर्सन. आयपीएस होण्यासाठी कोणाचा डाऊट आलाय, आयपीएस होण्यासाठी कोणती साईड घ्यावी, जर तुम्हाला आयपीएस व्हायचं तर लक्षात घ्या, इंडियन ही जी सर्व्हिस आहे पोलीस सर्व्हिस, ठीक आहे, पब्लिकची आयपीएसची, ठीक आहे. तर ही परीक्षा क्लिअर करण्यासाठी इट्स नॉट लाईक की तुम्ही आर्ट्समध्ये जा, कॉमर्समध्ये जा, सायन्समध्ये जा, पण लक्षात घ्या आयपीएस होणारे बरेच विद्यार्थी असतात, जर तुम्ही रिझल्ट काढला तर इंजिनिअरिंग अँड मेडिकल फील्डचे सगळ्यात जास्त विद्यार्थी, हे तुम्ही लक्षात घ्या. आयपीएस आयएएस अधिकारी जे होतात, मॅक्झिमम आयपीएसमध्ये जाणारे, आयएएसमध्ये जाणारे बऱ्यापैकी विद्यार्थी हे इंजिनिअरिंग फील्डमधलेच आहेत. मी असं म्हणत नाही की त्यासाठी इंजिनिअरिंगला या, आय एम सेइंग की इंजिनिअरिंग केल्यानंतर बऱ्यापैकी तुमचा 4 वर्षाचा प्रवास चांगला, अभ्यासाची सवय लागलेली असते, आपला आयक्यू लेवल वाढलेला असतो, त्यामुळे तुम्ही आयपीएससी जी यूपीएससीच्या ज्या काही एक्झाम्स असतात त्याचा जो कंटेंट आहे त्याच्या अभ्यास तयारी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. ऑब्व्हियसली आर्ट्स आणि कॉमर्स घेऊन सुद्धा तुम्हाला आयपीएस होता येतं असं नाही की घेतलं येणार नाही, पण तुम्ही जर सायन्स फील्डमधून गेला असाल तर तुम्हाला त्याचा फायदा खूप जास्त होतो, आपल्या अभ्यासाची सवय वाढलेली असते. आर्म फोर्सेसमध्ये डॉक्टर होण्यासाठी काय प्रोसेस आहे, एएफएमसी मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एएफएमसीची दरवर्षी जी एक ऍड येते, ठीक आहे, तुम्हाला फॉर्म भरायचं, परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर रँकिंग निघते आणि त्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, मग त्यापैकी तुमची रँकिंग जर तुम्ही त्या एएफएमसीमध्ये, पुण्याला कॉलेज आहे आपलं, तर तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर पुन्हा तो 5-7 वर्षाचा कोर्स असेल, एमबीबीएस असेल, वॉट एव्हर, त्या पण असेल 5-6 वर्ष 5.5 वर्ष तुला डायरेक्ट आपल्या आर्म फोर्सेस मध्ये काही डाऊट, यस एनी, ओके, लक्षात घ्या. आता ग्रुप गुड रिझल्ट मागच्या वर्षी आपल्याकडे बऱ्यापैकी होतं, जेईएमएससाठी आपले 36-12 विद्यार्थ्यांनी एक्झाम क्रॅक केलेले मेन, ठीक आहे, ॲडव्हान्सला क्वालिफाय झालेले होते. मेडिकलमध्ये सुद्धा आपला रिझल्ट खूप छान आहे, 600 वरती आपले 30-12 विद्यार्थी दरवर्षी जातात. जर तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल, चांगलं करिअर घडवायचं असेल, तर वी आर हॅव्हिंग वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. जर इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन कॉन्टॅक्ट अस, तुम्हाला ज्या नंबरवरून मेसेज आलेला आहे. डिझायनर बनण्यासाठी काय करावं, जर तुम्हाला इंटेरियर डिझायनर बनायचं आहे, आर्किटेक्चर बनायचं आहे, तर त्याच्यासाठी नाटा NATA लिहून द्या पाहिजे, तर NATA नाटाची एक्झाम द्यावी लागते. नाटाच्या एक्झाममध्ये तुम्हाला थोडंफार मॅथ्स असतं, ड्रॉइंग असतं आणि ऍप्टिट्यूड टेस्ट असते, ठीक आहे. तर त्याची तुम्हाला तुमचं ड्रॉइंग खूप चांगलं असणं गरजेचं आहे. ड्रॉइंग म्हणजे तुमची चित्र काढायचं असलं ड्रॉइंग म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो ग्राफिक डिझाईनिंग, म्हणजे तुमचं मशिनरी ड्रॉइंग, इंजिनिअरिंग ड्रॉइंग चांगलं असलं म्हणजे तिथे तुम्हाला शिकवलं जातं. पण लक्षात घ्या, हा 11-12 सब्जेक्ट कुठेच नाही आहे ड्रॉइंगचा, तो तुम्हाला बाहेरून व्यवस्थित स्वतः प्रिपेअर करावा लागतो. त्याचे 2 प्रश्न येतात 50-50 मार्काचे, 100 मार्काला, बाकीचे नंतर ऍप्टिट्यूड अँड मॅथ्स वगैरे थोडं मिळून अशी ती परीक्षा होते. तर नाटाची परीक्षा द्यावी लागते, त्याचे फॉर्म पुढच्या वर्षी तुम्ही ज्यावेळी 12वीला जाल त्यावेळी तो फॉर्म भरायचा असतो. आणि ती जर परीक्षा तुम्ही क्लिअर झाला तर त्याचा सगळ्यात टॉप टू कॉलेज मुंबईमध्ये आहे, KC कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चर्चगेट, तर ते कॉलेज एकदम टॉप टॉप आहे, ठीक आहे. तर तिथे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये तुम्हाला काय मिळतं, ऍडमिशन मिळू शकतं. तिथे एकदा ऍडमिशन मिळालं तर तुमचं लाईफ सेट, काय करिअर एकदम सेट.
ठीक आहे आर्किटेक्चरसाठी. तर ज्यांना कोणाला अजून याच्याबद्दल जास्त माहिती असेल ज्या नंबरवरून तुम्हाला मेसेज आला त्यांना कॉल करा, अपॉइंटमेंट बुक करा, यू कॅन कम देअर. आणि आपण लवकरच या मंथ एंडिंगला इस्लामपूर सेंटरमध्ये ऑफलाईन लेक्चर सुरू करत आहोत. आय विल बी देअर. ठीक आहे, मी स्वतःहून तिथं मॅथ काय घेणार आहे, शिकवणार आहे 2 वर्षासाठी. माझ्यासोबत जी काही टीम आहे, ऑल वी ऑल आर फ्रॉम मुंबई, वी आर हॅव्हिंग द बेस्ट रिझल्ट. होप सो यू विल गेट अ गुड नॉलेज. फार्मसी एंट्रन्स एक्झाम, फार्मसीसाठी जायचं असेल तर बेटा सीईटीचे एंट्रन्स एक्झाम आहे. जे मी सुरुवातीला म्हटलं, सीईटी द्यावी लागते. जर सीईटी मध्ये जर तुम्ही जर चांगला स्कोर आणला तर तुम्हाला टॉप टू फार्मसीचं काय मिळू शकतं, कॉलेजेस मिळू शकतं. आणि फार्मसीमध्ये सुद्धा बी फार्मा आहे. ठीक आहे, जर समजा तुम्ही आणि फार्मसीमध्ये सीईटी मध्ये पीसीएम असला तरी चालेल आणि पीसीबी असला तरी चालेल. ठीक आहे, मग पीसीएम असेल पीसीबी असेल तर दोघांकडून तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन मिळतं. ठीक आहे, फक्त पीसीएम असेल तर फर्स्ट इयरला काही एक्स्ट्रा सब्जेक्ट घ्यावा लागतो. पीसीबी असेल तर फार्मसीला गेल्यावर काही थोडेसे चेंजेस आहेत, ते तुम्हाला मी नंतर काय करेल डिस्कस करत जाईल. आतापुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा, तुमचा कोणताही ग्रुप असो, पीसीएम असो किंवा पीसीबी असो, तुम्ही फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकता. आणि टॉप चेंज फार्मसी कॉलेजमध्ये जायचं असेल तर तुमचा पीजीचा स्कोर 150 जर अबव असेल तर यू डेफिनेटली विल गेट अ गुड कॉलेज फॉर फार्मसी. ठीक आहे, आता कोणाचा तरी प्रश्न होता, पीसीबी वाले फार्मसी घेऊ शकतात ऑब्विसली. आता मी ते सांगितलं की फिजिक्स केमिस्ट्री बायो असेल तरी सुद्धा फार्मसी घेऊ शकता, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असेल तरी सुद्धा फार्मसीला तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, फक्त पीसीबी असेल तर माझ्या माहितीनुसार ज्यावेळी फार्मसीला जातात त्यावेळी पहिल्या वर्षात तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट क्लिअर करावा लागतो. आणि पीसीएम असेल तर पहिल्या वर्षी तुम्हाला बायो हा सब्जेक्ट क्लिअर करावा लागतो फार्मसीला गेल्यानंतर. ठीक आहे, अजून कोणाचा काही डाऊट? येस, ठीक आहे, हरकत नाही. दिस इज इनफ फॉर टुडे. थँक्स अ लॉट, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, यू कॅन डायरेक्टली अप्रोच आर कन्सर्न पर्सन. आपले ऍडमिशन इन प्रोसेस आहेत. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, बाय, टेक केअर. आता एक एक मिनिट, कोणाचा तरी आत्ता डाऊट आलेला आहे. पीसीबी वाले सीईटी देऊ शकतात ऑब्विसली, पीसीएम असेल पीसीबी असेल आणि पीसीएमबी असेल, कुठलाही सेशन तुम्ही कोणताही ग्रुप घेतला असेल तर तुम्ही एंट्रान्स देऊ शकता. ठीक आहे, कोणतेही हे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. आता कोणी हा जयश्री पाटील, थँक्यू, व्हेरी नाईस लेक्चर सर, थँक्स लॉट बेटा, थँक्यू सो मच. ठीक आहे, अजून कोणाची काही क्वेरी? ठीक आहे, थँक्यू सो मच. काय क्वेरीज असतील तर तुम्ही आमच्या कन्सर्न पर्सनना भेटा, त्यांना विचारा, देन गेट बॅक टू मी. ठीक आहे, थँक्स अ लॉट, टेक केअर, बाय.